ओके, नमस्कार सर्वांना। नमस्कार नमस्कार, हाँ, तो मी डॉक्टर मृणालिनी राडकर, सेतू इंटरनॅशनल फाउंडेशन आणि महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था स्थापन केलेली आहे अनंत झेंडेनी। आणि ह्या संस्थे दोन संस्थेच्या कोलॅबोरेशनमधून आम्ही हा वेबिनार करत असतो। वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार, वेगवेगळे विषय आम्ही तुम्हाला ह्याचं घेऊन येत असतो। ह्याचं कारण आहे की शिक्षण हे महत्त्वाचं आहे, पण शिक्षणाशिवाय अजून गोष्टी पण बऱ्याचशा आहेत की जे तुम्हाला शाळा कॉलेजेसमधून मिळणार नाही, जे की बाहेरून मिळेल, जे की मला वाटतं की ज्ञान आणि शिक्षणामध्ये फरक असतो। आणि ज्ञान हे तुम्हाला निसर्गातून मिळतं, आजी आजोबाकडून मिळतं, आणखीन आणि अशा छोट्याशा अशा व्यावसायिक कोर्सेस असतात तिथून सुद्धा मिळतं, आपल्या मित्रांकडून मिळतं, आणि मार्गदर्शन करणारे मेंटॉर्स आपण जे म्हणतो त्यांच्याकडून सुद्धा मिळतं। सो ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही। आता आम्हाला मला खूप अगदी आनंद होतोय, आम्ही खूप दिवसापासून ह्या वेबिनारची वाट बघत होते। तर आपल्याकडे मिस्टर तुषार रंजनकर हे आज आपल्याला बोलणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती करून देणार आहेत वेगळ्या शिक्षणाशिवाय अजून दुसरे कुठले मार्ग आहेत की ज्याच्यामधून आपण स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो। आणि ह्यांनी अल्फा बाईट कम्प्युटर्स इंदापूरमध्ये संस्थापक आहेत आणि विद्यार्थी सहायक समिती पुणे ह्यांच्यामध्ये सुद्धा ते कमवा आणि शिकवा योजना मार्फत ते इन्वॉल्व आहेत। तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये म्हणजे कम्प्युटर्स कोर्सेसमध्ये पण आहेत, त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, कंपन्यांमध्ये पण इन्वॉल्व आहेत। स्वयंरोजगार म्हणजे स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं हे त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, त्यांना उत्तम व्यावसायिक मार्गदर्शन पण केलेलं आहे। विद्यार्थी सहायक समिती पुणे, विद्यार्थी सहायक विकास केंद्र वसतिगृह, संगणक समिती म्हणजे कम्प्युटरचे उपसमिती अध्यक्ष आहेत, आणि तसेच विश्वस्त आणि खजिनदार म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत। आणि तुमच्या सारखेच हे लहानपणा मोठे होऊन नंतर विद्यार्थी सहायक समितीमध्ये ते स्वतः वसतिगृहामध्ये वाढलेले आहेत। तर आणि ह्यांनी बऱ्याचशा तुम्हाला खूप इतकं सुंदर मार्गदर्शन आज मिळणार आहे, तर जेवढं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि जेवढं तुम्ही आत्मसात करताल तेवढं तुम्ही आत्मसात करा। आपण हे रेकॉर्डिंग पण करणार आहोत, तर नंतर सुद्धा तुम्हाला हे रेकॉर्डिंग अवेलेबल राहील यूट्यूबवरती। आणि पुढे काही मला म्हणजे काही वेळ न घालवता आपण त्यांच्याकडून त्यांना विनंती करूयात की सुरुवात करू। अनंत, तू महामानवबद्दल तुम्ही बोलणार का थोडं? नाही ते वेळ रंजनकर सरांचा वेळ खूप महत्वाचा आहे. ओके, मुलांना ऐकायला परत वेळ नको जायला, पण रंजनकर सर तुमचे विशेष आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळ दिलात खर तर. आणि रंजनकर सरांचं आतापर्यंत मला जमत आहे कमीत कमी 8-10 वर्षामध्ये खूप मोठं सहकार्य आहे विद्यार्थी सहायक समितीचं. आपल्या बऱ्याचशा श्रीगोंदा तालुक्यातील मुलांना रंजनकर सरांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी प्रवेश मिळवून दिला विद्यार्थी सहायक समितीमध्ये. आणि आज चांगली मुलं विद्यार्थी सहायक समितीमध्ये गरजू मुलांना प्रवेश मिळाल्यानंतर काही मुलं स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. त्याच्यामुळे रंजनकर सरांबद्दल खूपच म्हणजे आत्मीयतेने एवढंच सांगतो की खूप दिवसापासूनची इच्छा होती तर त्यांनी आज वेळ दिला, ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. रंजनकर सर खूप धन्यवाद तुमचे. अगदी बरोबर आहे। आणि आपण त्यांना आता विनंती करूयात की तुमचं मार्गदर्शन सुरू होऊ द्या त्यांचं व्याख्यान। अच्छा, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार। सर्वप्रथम आज मृणाल डॉक्टर मृणालिनी त्यांची केव्हापासून बोलणं चाललेलं आहे आणि आनंद झेंडे तर आमचेच आहेत. मला टोप सुरुवातीला मी एकदोनदा इथे येऊन गेलेलो आहे. तर विद्यार्थ्यांशी मला नेहमीच बोलायला आवडतं
आणि मला हे कळालं की अगदी पहिलीपासून तुम्ही सर्व विद्यार्थी तिथे आहात. तर मग जसं म्हणाला की शिक्षण आणि शिक्षणाबरोबर स्किलिंग एज्युकेशन पण खूप महत्वाचं आहे इतर, तर या विषयावर मला बोलायला सांगितलंय, काही स्टडी टेक्निकवर बोलायला सांगितलेलं आहे, तर मला निश्चित खूप बोलायला आवडेल, काही अनुभव शेअर करायला आवडतील वेगवेगळे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण आता ज्या हॉस्टेलला राहत आहात, तसंच माझं पण शिक्षण विद्यार्थी सहायक समितीच्या हॉस्टेलमध्येच झालेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात येऊन जर विद्यार्थी सहायक समिती नसती तर मी शिकू शकलो नसतो. पण समितीमध्ये म्हणजे शिकताना जसं मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला होतो आणि समितीमध्ये जे आम्हाला इतर शिक्षण सगळं मिळालं, ज्याला आपण इनफॉर्मल एज्युकेशन असं म्हणू, की ज्याच्यामध्ये आमच्याकडे विद्यार्थी विकास केंद्र होतो, मग वेगवेगळे छोटे छोटे प्रोजेक्ट असतील, गटचर्चा असतील, योगासने असतील, 4 तास काम, म्हणजे अगदी सर्व प्रकारची कामं न कुठलीही लाज बाळगता, म्हणजे अगदी शौचालय धुण्या स्वच्छ करण्यापासून ते सर्व प्रकारची कामं आम्ही करत होतो. आणि कमावशी कामध्ये मग पडेल जे काही तुम्हाला आवडेल ते, कोण वृद्ध सेवा करायचं, कोण मुलांची ट्युशन्स घेत होत, कोण अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं सर्वच मुलं आम्ही करत होतो. आणि खरं लर्निंग जे होतं, म्हणजे कॉलेजेसमध्ये शैक्षणिक शिक्षण हे मिळतच होतं, परंतु समितीमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी मिळून ही कामं करायचो आणि एकमेकांच्या अनुभवातनं एकमेकांकडनं खूप शिकायला मिळतं. आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा अनुभव असेल की कॉलेज शाळेमध्ये तुम्ही जे काही शिकता आहात, पण तुम्ही एकमेकांकडनं खूप जास्त काही शिकत असता. आणि शिक्षणाला खूप महत्व आहे, म्हणजे जेवढं तुम्ही ज्ञान घ्याल कुठलंही असेल, मग ते जे काही तुम्हाला आवडतं, तुम्ही उद्या 11वी 12वी सायन्स कराल, कॉमर्स कराल, आर्ट्स कराल, या ज्ञानाच्या बरोबरीनं आणि ज्ञान हे कधी तुमच्याकडपासून कोणी चोरून घेऊ शकत नाही. जसं सर्वात महत्वाचं काय, रोटी, कपडा, मकान, ह्या तर महत्वाच्या गोष्टी आहेत. खूप पैसे मिळवणंही महत्वाचं आहे, पैशाची पण गरज असते, परंतु सर्वात महत्वाचं आहे ते शिक्षण जे तुमच्यापासून, तुम्ही ज्यावेळेस एखादं शिक्षण घेता, ज्ञान घेता, स्किलिंग होता, तर तुम्हाला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. आता बघा ना, तुम्हीच सर्व विद्यार्थी जे आहात किंवा आमच्याही वसतिगृहात विद्यार्थी असायचे, ज्या मुलाला चांगलं बोलता येतं, जो चांगलं योगासनं करून दाखवतो, जो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे आहे, साहजिकच त्याला मान मिळतो. आणि ज्याच्याकडे ती लर्नॅबिलिटी, आम्ही लर्नॅबिलिटी म्हणतो, म्हणजे काय, तर ती उत्सुकता पाहिजे शिक्षण घेण्याची, ते शिकण्याची, नवं काय ते आत्मसात करण्याची उत्सुकता आपल्या सर्वांकडे असणं मात्र फार गरजेचं आहे. म्हणजे सगळे विद्यार्थ्यांमध्ये, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळेपण असतंच, आणि प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला असतो असं आपण म्हणतो. पण त्याला स्वतःमध्ये काय वेगळं आहे, आपण कशात प्रावीण्यपणे पुढे जाऊ शकतो, माझ्यात हे काय वेगळेपण आहे, हे कळणं, वेळच्या वेळी कळणं फार गरजेचं आहे. आणि ते जर वेळेत नाही कळालं, एक्सप्लोरिंग त्याचं व्यवस्थित समजू नाही शकलं, तर मात्र तो त्याचा आत्मविश्वास हरवल्यासारखा होतो, तो त्या लेवलने पुढे जाऊ शकत नाही. एक तुम्हाला सांगायला आवडेल, तुम्हाला सगळ्यांना रवींद्रनाथ टागोर माहिती आहेत का? सांगू शकाल रवींद्रनाथ टागोर माहिती आहेत त्यांनी, बरोबर आहे? त्यांच्या बाबतीमध्ये रवींद्रनाथ टागोर म्हटलं की आपल्या समोर सर्वात पहिलं काय येतं, तुमच्या समोर काय येतं पहिल्यांदा त्यांचं नाव घेतल्यावर, ते तुम्हाला माहिती आहेत हा? काय येतं समोर, काय काय बोला 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 ना बोला. आपल्या भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर. बरोबर आहे की नाही? त्यांनी लिहिलेलं आहे, बरोबर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते, आणि तुम्ही ते दररोज म्हणता, बरोबर ना? पाठ आहे का तुमचा? गुड. हे त्यांनी लिहिलेलं आहे. तर रवींद्रनाथ टागोरांबाबत सांगायचं म्हणजे, मुद्दाम मी का उल्लेख केला, तर वयाच्या 60 नंतर, बघा, वयाच्या 60 नंतर त्यांना एकदा पेज कागदावरती रेगोटे मारता मारता असं त्यांना लक्षात आलं की अरे मी चांगलं चित्र काढू शकतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या वयाच्या 60 नंतर लक्षात आल्यानंतर त्यांची चित्रकला जगप्रसिद्ध झाली, सुंदर चित्र त्यांची आहेत खूप. पण त्यांना कळलं केव्हा आहे, वयाच्या 60 नंतर. आणि दुर्दैवानी अनेकांना आपल्यात जे वेगळं स्किल आहे कळतच नाही. कारण का, आपण त्या दृष्टिकोनातून स्वतःला एक्सप्लोअर करत नाही. प्रत्येकाकडे काही नाही, तुम्ही जवळजवळ काही बसलेले आहात ना, तुमच्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वेगळे पण विलक्षण असं काहीतरी दडलेलं आहे, हे 100% सत्य आहे. पण ते तुमचं तुम्हाला कळण्याची गरज आहे. काय वेगळेपण आहे माझ्याकडे, मला
कोणाला गाता येत असेल, कोण खेळामध्ये असेल, कोण लिखाणामध्ये प्रावीण्य उद्या मिळवू शकेल, पण खरंच माझ्यात ती वेगळी ताकद आहे का, कुठली वेगळेपण आहे हे एक्सप्लोअर करणं खूप गरजेचं आहे. आणि केव्हा होईल, तर ज्ञान घेतल्याने, एकमेकांशी बोलल्याने, वेगवेगळ्या गोष्टी आपण चाचपल्याने. आत्ताच्या या युगामध्ये स्मार्ट होणं अत्यंत, स्मार्ट म्हणजे काय, डिजिटली स्मार्ट होणं पण गरजेचं आहे. कारण आता तुम्ही बघताय जग फार फास्ट आहे. पूर्वी कुठनं आपल्याला नॉलेज मिळायचं, आपले आई वडील नॉलेज देतात, इतर गुरु गुरु नॉलेज देतात. तुम्ही आता हॉस्टेलमध्ये राहत आहेत, आनंद झेंडे सर आहेत, अनेक जण तुमच्याकडे, तुमचे तुमच्यापेक्षा वयाने मोठे असले ताई दादा तुम्हाला नॉलेज देतात. तुम्हाला काही अडचण आली, काही माहिती हवी असेल, तर तुम्ही त्यांच्याकडनं ती माहिती घेता. पण आत्ता सगळ्यांना माहिती आहे की इंटरनेट, कम्प्युटर हे जे स्किल आहे, याच्या माध्यमातून आजकाल गुगलवर काहीही विचारलं तर आपल्याला ते लगेच माहिती मिळते, नॉलेज मिळतं. त्यामुळं स्मार्टनेस, स्वतःच स्वतः टेक्नॉलॉजी शिकून, म्हणजे टेक्नॉलॉजी डिजिटलायझेशन शिकणं फार गरजेचं. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मी विद्यार्थी समितीमध्ये राहायला होतो आणि त्या काळात नुकतेच कम्प्युटर्स आले होते आणि मलाही कम्प्युटर शिकायची इच्छा होती. पण दुर्दैवाने त्या काळामध्ये फार कमी, सिम्बॉलसिसमध्ये मी गेलो होतो शिकायला, पण फीस प्रचंड होती आणि नाही शिकू शकलो काही अडचणींमुळे. मग मी ग्रॅज्युएशन नंतर जॉब करत करत पुण्यामध्ये एमक्युअर फार्मास्युटिकल्समध्ये जॉब करत करत मी कम्प्युटर शिकलो. आणि मग त्यानंतर आमच्या समितीतले कार्यकर्ते म्हणायचे की तुम्ही काही तुमच्या गावाकडे जाऊन काही करा. आणि मग अशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1993 ला मी अल्फाबाईट नावाची कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इंदापूरला चालू केली आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि खूप त्यात मला आनंद मिळत होता. कम्प्युटर मला पहिल्यापासून आवडायचं शिकायला, समजून सांगायला. नवीन टेक्नॉलॉजी होती, कुतूहल खूप होतं कम्प्युटरच्या बाबतीमध्ये कसं काय. आणि दिवसेंदिवस एक माहित होतं की सगळ्या गोष्टी कम्प्युटर पुढे पुढे करत जाणार आहे. त्याच वेळेस कळायला लागलं होतं, मग जी गोष्ट पुढे उदयास येणार आहे ती आपण हातात घेतली पाहिजे आणि त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी घेत गेलो आणि घेतलेलं नॉलेज अनेकांपर्यंत देत गेलो. कुठलंही आपलं ज्ञान जे असतं ना, आपल्याकडे आलं की आपण ते इतरांना दिलं पाहिजे. आपण जे दिलं इतरांना तर ते आपल्याकडे इंटॅक्ट राहतं. आपण जर म्हटलं की नाही मला फक्त माझ्यापुरतंच मी बघणार, एखादी नवीन गोष्ट कुठली, एखादं कोडं कळलं, एखादं नवीन काही कळालं, तर ते नेहमी आपण आपल्या मित्रांमध्ये इतरांमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करावा. बोलावं त्यांच्याशी, सांगावं हे मला नवीन समजलेलं आहे. किंवा तू हे दोन गोष्टी, एखादी गोष्ट मागणं पण, म्हणजे समजलेलं सांगणं पण, आणि एखादं जर आपल्याला हवं असेल की नाही मला हे कसं करायचं आहे काय, तर तुम्ही कुतूहलाने एकमेकांना विचारलं पाहिजे. मी तर नेहमी म्हणतो, खरं शिक्षण हे तुम्ही जे वसतिगृहात राहताय, तर मला सुद्धा मॅक्झिमम नॉलेज हे माझ्या मित्रवर्गाने दिलं जे हॉस्टेलमध्ये राहत होते. कोणी आमचं हॉस्टेल असं होतं समितीचं असं आहे की तिथं माझे मित्र कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण आर्टिस्ट आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे सगळ्या क्षेत्राचं मला थोडं नॉलेज आहे आणि मला ते स्किल उपयोगी पडतं जीवनामध्ये. हे सगळं एक आत्मविश्वास वाढतो की आपल्याला सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज आहे. त्यातलं अजून काही डीप पाहिजे असेल तर तो मित्र माझ्याकडे आहे. आणि तुम्ही जे सर्व एक हॉस्टेल राहता, तुमचे जे आत्ताचे मित्र आहेत सगळे, हे सगळे तुम्ही एकमेकांना खूप पुढच्या आयुष्यामध्ये मदत करणार आहात हे लक्षात ठेवा. आणि ते मी अनुभवलेलं आहे. स्टीव्ह जॉब सगळ्यांना माहितीये का? स्टीव्ह जॉब बद्दल कोणाला माहितीये का? ऍपल कंपनी माहितीये का? ऍपल स्टीव्ह जॉब्स माहितीये सर, त्यांचे संस्थापक. बरोबर आहे. तो छान वाक्य इंग्लिश मध्ये आहे, कनेक्टिंग डॉट. म्हणजे अनेक थेरीज आहेत त्याच्या. त्याचं ते दोन तीन वाक्य मला चांगली आठवतात की एक तर तो म्हणतो की स्टे हंग्री स्टे फुलिश. स्टे हंग्री स्टे फुलिश म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं म्हणजे नेहमी तुम्ही तहानलेलं असलं पाहिजे नवीन नवीन गोष्टी घेण्यासाठी. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात की नाही सगळ्यांना? पण जसं गोष्टी ऐकायला आवडतात, त्या गोष्टींमधनं तुम्ही शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि तसंच नवीन नवीन लोकांना तुम्ही एक्सपोजर केलं पाहिजे. तर स्टे हंग्री म्हणजे काय, तुम्ही तहानलेलं असलं पाहिजे, भुकेलेलं असलं पाहिजे. कशासाठी? ज्ञान ग्रहण करण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी. तुम्ही जेवढ्या जेवढ्या नवीन काही काही शिकत राहाल, म्हणजे इंग्लिश थोडस वेगवेगळ्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न केला, कम्प्युटर्सचे नॉलेज शिकायचा प्रयत्न केला, कोणाला जर स्टिचिंग करायला आवडत असेल, मग आमच्याकडे जसं मी ताईंना सांगितलं की कम्प्युटरचे जसे कोर्सेस आहेत वेगवेगळे, त्याबद्दल मी थोडक्यात प्रेझेंटेशन मध्ये नंतर तुमच्या तुम्हाला दाखवणारच आहे की कोणकोणते आहेत ते, स्किल डेव्हलपमेंट काय आहे ते. मराठीमध्ये मी थोडं ते तयार करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला समजेल म्हणून. पण कम्प्युटर्सच्या बरोबरीनं इतर पण, जसं फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर. आमच्याकडे हेअरचं जावेद हबीबचं ट्रेनिंगचं सेंटर आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो, मागच्या काही दिवसामध्ये 12वी झालेली मुलं किंबहुना काही तर इंजिनियर झालेली मुलं, त्यांना आवड आहे म्हणून त्यांनी तो हेअरचं आमच्याकडे शिकले, प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी तेच
करिअर केलं आणि आज चांगलं अर्थार्जन करतायत. कारण आता कसं आहे माहिती का, आता स्कोप कशाला आहे, काय कशाची गरज जास्त आहे, कशाची डिमांड जास्त आहे, काय केल्यानंतर आपल्याला चांगली संधी मिळू शकते आणि ते आपल्याला आवडतं का करायला. कारण आपण हे चेक केलं पाहिजे की हे मला आवडेल का करायला, या गोष्टीत मला रस आहे का. तर शेवटी प्रत्येकात काहीतरी आहे, पण ते प्रत्येकाने ते एक्सप्लोर केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि उत्साह त्यात दाखवला पाहिजे. उत्सुकता, क्युरियॉसिटीला प्रचंड महत्व आहे उत्सुकतेला. जेवढा आणि मुलं सगळी उत्साही असतात, तुम्ही सगळे खूप काही तुम्हाला शिकायचं असतं, पण ते योग्य पद्धतीनं मार्गदर्शन तुम्हाला होत गेलं आणि तुम्हाला त्या पद्धतीचे अनुभव. आमच्याकडे जी कमवाशिका ताई मगाशी उल्लेख केला, खरं तर शिक्षण घेणं किंवा स्किलिंग शिकणं यापेक्षा मी म्हणतो की काम करण्यातनं जास्त नॉलेज, तुम्ही जो अनुभव घेता कामातनं जास्त ज्ञानाची निर्मिती होत. तुम्ही एखादी गोष्ट करायला शिकलात कम्प्युटरवरती, बाबा काय एम एस सी आय टी केलं, मग तुम्हाला नॉलेज मिळालं, सर्टिफिकेट मिळालं, पण जोपर्यंत तुम्ही त्यात प्रॅक्टिकली काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये एक्सपर्टाइज येत नाही. आणि त्यात हळू शेवटी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कुठलीही गोष्ट एकदम जमणार नाही, पण हळूहळू तुम्हाला कळत होतं की ह्यामध्ये मला प्रावीण्य चांगलं जमते किंवा मला. आमच्याकडे पाककला स्पर्धा असते समितीमध्ये, आम्ही असं म्हणतो की प्रत्येकाला पोळी भाजी करता आली पाहिजे. ते स्किल आहे आणि त्याची खूप मदत होते केव्हा पण. तर पाककला स्पर्धेमध्ये आम्ही नेहमी मुलांना भाग घ्यायला लावतो आणि कारण पोळी लाटता आली पाहिजे, ती गोल बनली पाहिजे, भाजी करता आली पाहिजे, खिचडी बनवता आली पाहिजे, हे पण महत्वाचं स्किल आहे. आमच्याकडे बरेच विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटचे आहे होते, माझ्या वेळेसही होते, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक हॉटेल मॅनेजमेंटमध्ये केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारच्या पगार मिळतात. हायेस्ट पेड सॅलरीज या मुलांना मिळतात की ज्यांना स्वयंपाक चांगला बनवता येतो, रुचकर खाणं चांगलं बनवता येतं, अशी अनेक उदाहरणं आहेत. तर त्यामुळे कुठलीच गोष्ट अशी नाही की ते चांगलं नाही. मला काय आवडतं, मला जर स्वयंपाक बनवायला आवडत असेल तर ते मी नीट मनापासून केलं पाहिजे. मला शिवणकामामध्ये इंटरेस्ट आहे, मला कशात इंटरेस्ट आहे, कुठे मी रमतो आणि ते मला जास्त करायला आवडेल, तर ते शोधा. कुठलं असं नाही की हे गोष्ट हलक्या दर्जाची आहे, ह्याच्यात काही स्कोप नाही. जे काही तुम्हाला आवडेल, ज्यात तुम्ही रमता आणि तुम्ही ते अधिक चांगल्या पद्धतीने करायची तुम्हाला इच्छा होते, ती गोष्ट तुम्ही निवडली पाहिजे आणि त्यात मनापासून करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना, तुम्ही हॉस्टेलमध्ये राहता, खूप चांगले दिवस आहेत हॉस्टेलमधले, खूप वेळ तुमच्याकडे असतो आणि मग त्या वेळेमध्ये जसं आता तुम्ही एकमेकांना, मी एक अजून एक उदाहरण मला द्यायला आवडेल समितीमध्ये. मी ज्यावेळेस समितीमध्ये 15-20 वर्षापूर्वी जरा जास्त वेळ देऊन काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस असं होत होतं की आमच्याकडे 10वी पास झालेली विद्यार्थी ज्यांना गावाकडे राहून 90%पेक्षा चांगले मार्क मिळाले, फर्ग्युसन चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेले आणि चांगले मार्क, अतिशय घरच्या विपरीत परिस्थितीमध्ये, घरची परिस्थिती वाईट असताना, घरी शिक्षण घेण्यासाठी तसं वातावरण नसताना, घरची कवी कामं इतर कामं करून सुद्धा त्यांनी चांगले मार्क मिळवलेले आहेत, असे हुशार विद्यार्थी आमच्या समितीमध्ये राहायला यायचे. आणि मग आम्हाला असं जाणवलं की 30-30, 40-40 ह्या 10वीतल्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश द्यायचो आणि 12वीत ह्या मुलांना खूप कमी मार्क पडायचे 10वीच्या नंतर. आणि इतक्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश असून आणि आमच्याकडे तर आम्ही एवढ्या चांगल्या सुविधा देतोय जे गावाकडे त्यांच्याकडे नाही आहेत, पण तरी मार्क का कमी पडतात, त्याचा थोडा मी अभ्यास केला आणि एक प्रयोग तिथं केला होता. तो प्रयोग तुम्ही तुमच्याकडे पण करू शकता सगळे मिळून. काय प्रयोग केला होता आम्ही आणि तो खूप त्याला रिझल्ट चांगले आले की 12वीची सगळी मुलं, 11-12 मी सगळी मुलं एकत्र केली आणि त्यांना असं म्हटलं की या तुमच्या 35-35 विद्यार्थ्यांमध्ये गणित मॅथमॅटिक्स या विषयामध्ये कोण हुशार आहे सर्वात जास्त, कोणाला आवडतं मॅथमॅटिक्स जास्त, अशी दोन तीन मुलं निवडली ज्यांना आता सायन्सला केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे विषय असतात, तर त्यातली पण हुशार दोन मुलं निवडली की त्यांना ते विषय फार आवडतात आणि ते विषय इतरांशी डिस्कस चांगल्या पद्धतीने करू शकतील असे. आणि ह्या 5-6 मुलांना निवडलं आणि त्या सिलेबस मधले अगेन कुठले सब्जेक्ट तुम्हाला चांगले जमतात, तुम्ही कोणकोणती वेगळी टेक्निक विकसित केलेली आहेत. जसं मुलांनी ते परवा म्हटलं की मुलांना सगळे टेक्निक बद्दल पण सांगा, तर कसं आहे की अभ्यासाची गोडी निर्माण व्हायला लागते. केव्हा गोडी निर्माण होते, ज्यावेळेस आपल्याला ते समजायला लागतं. कोणते शिक्षक आपल्याला आवडतात, ज्या शिक्षकांचं आपल्याला समजतं ते शिक्षक आवडतात आणि मग तो विषय पण आवडायला लागतो. बघा, बरोबर आहे की नाही? कोणता विषय आवडतो? जे शिक्षक चांगले,
ते चांगलं शिकवतात आणि म्हणून मला ते गणित आवडतं. गणित खूप छान मनापासून शिकवतात. तर तुम्हाला समजलं की तुम्ही ते मनापासून करायला लागता, त्यात रुची घेता आणि मग हळूहळू तुम्हाला त्यात त्यात वेळ घालावा. कारण शेवटी कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ द्यावा लागतो, मनापासून त्या करावं लागतं, तर त्याच्यामध्ये रुची निर्माण होते, एक्सपर्टाईज निर्माण होतो, आवड निर्माण होते आणि मग आपण त्यात चांगले तरबेज होतो आणि मग आपल्याला आत्मविश्वास येतो की मला हा गणित फार आवडतंय. आणि त्याच्या उलट समजा गणिताचे शिक्षक चांगले नसतील, आपल्याला आवडत नसेल तेवढं आणि आपण वेळ पण दिला नाही, कुतूहल जागृत नाही केलं, तर तो विषय हळूहळू नंतर बोर वाटायला लागलो आणि आपल्याला तो आवडत नाही असं म्हणतो आपण. अर्थात प्रत्येकाला प्रत्येकामध्ये वेगवेगळी एक आवड दडलेली असते, ती त्यांनी शोधली पाहिजे. जो विषय त्याला आवडतो त्या विषयामध्ये जर त्यांनी वेळ दिला, तसं तुम्ही विद्यार्थ्यांनी जसं तुम्ही जे आता हॉस्टेलमध्ये राहताय, जे जे समकक्ष आहेत, कोणाला मॅथ्स जास्त आवडतं तुमच्यामध्ये, मॅथ्समध्ये प्रवीण आहे, कोण इंग्रजी चांगलं बाबा बोलतो, त्याचं इंग्लिश चांगलं आहे, तर अशा मुलांनी जर इतर विद्यार्थ्यांना थोडं थोडं त्याबद्दल शिकवलं, शिकवण्यापेक्षा काय गप्पा मारायच्या, टेक्निक. प्रत्येक विद्यार्थी समजा एखाद्याला गणित आवडत असेल तर त्यांनी ते समजून घेण्याची वेगवेगळी टेक्निक तंत्र विकसित केलेलं असतं. त्याला ते लगेच समजतं की कसं ते समजून घ्यायचं, ते लक्षात कसं ठेवायचं, त्याची पद्धती काय, असं असं केलं की ते लक्षात राहतं. कारण त्यांनी ते स्वतः विकसित केलेलं असतं, काही जणांकडनं ते त्यांनी आत्मसात केलेलं असतं आणि त्यामुळे त्याला ते सोपं वाटतं. पण ते जे टेक्निक आहे ते जर त्यांनी शेअर केलं, कारण किती सोपं आहे, एखाद्याला गणित खूप सोपं वाटतं आणि एखाद्याला अवघड वाटतं, तर ज्याला सोपं वाटतंय त्याला का सोपं वाटतं, कसं आहे ते जर सांगायचा प्रयत्न केला एकमेकांना. हे असं नेहमी म्हणतात की सायकोलॉजिकली म्हणजे इनफॅक्ट सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की मी आता तुमच्याशी बोलतोय, झाली तर 10-15-20 मिनिटं झाली, किती म्हणालो ना मी तरी माझा आवाज तुम्हाला एवढा आवडत नाही जेवढा तुमचा एकमेकांचा, तुमच्या वयोगटातील आवाज तुम्हाला आवडतो. तुमचा जो ब्रेन आहे प्रत्येकाचा आपल्या वयोगटातील आवाज पटकन ग्रास करतो. आपला वर्गमित्र एखादा मैत्रीण एखादी सांगते का, लक्ष देऊन आपण ऐकतो, लगेच आपल्याला ग्रास होतो. मग शिक्षक, आई वडील किती जरी सांगितलं तर ते पटकन लक्षात येत नाही, आपण ते जरा साईड ट्रॅक करतो. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही मित्र मैत्रिणी जे हॉस्टेलला राहताय, तुम्ही एकमेकांना जेवढं चांगलं सांगू शकाल, जेवढं चांगलं समजवून सांगाल. आमच्या समितीमध्ये तेच घडलं, आमच्याकडे जे सिनियर मुलं आहेत त्यांना आम्ही दादा ताई असं म्हणतो. सिनियर मुलं आम्हाला समजून सांगायचे, आम्ही सिनियर झाले की आम्ही छोट्या त्याच्यापेक्षा खालीच्या मुलांना समजून सांगायचो. आणि मग तिथलं आमचं सगळं हॉस्टेलचं व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांचं आहे. रेक्टर सोडले तर तिथे सगळं कोण बघतं, तर जो सिनियर विद्यार्थी मोठा आहे तो तिथला व्हाईस रेक्टर असतो, विंग प्रमुख असतो, तो जबाबदारीनं लहान नवीन आलेल्या मुलांना गाईड करतो, समजून सांगतो. त्यामुळे तुमच्या इथे बसलेल्यांमध्ये जे वयानी मोठे आहेत, ज्यांच्याकडे काही स्किल आहेत, ज्यांना समजून सांगायला आवडतं, ज्यांना अधिकच जबाबदारीनं वागायला आवडतं अनेक गोष्टींमध्ये, चांगलं काय लगेच लक्षात येतं, त्यांनी तुमच्या जवळच्या इतर मुलांना समजून सांगितलं पाहिजे आणि खूप छान वर्क होतं. जसं मी समितीमधलं आमचं उदाहरण आहे की आमचे विद्यार्थी वेगळे का, आमच्या समितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी टेन्युअर पूर्ण केलेलं आहे 3 वर्षाचं, एकही फेल्युअर केस नाही. तो जो काही विद्यार्थी आमच्यातनं बाहेर पडलाय ज्या क्षेत्रात तो असेल, कोणतंही क्षेत्र, त्यांनी शिक्षक असेल तिथं त्याचा वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. आणि त्याला कारण काय आहे, कारण हे इनफॉर्मल एज्युकेशन. कारण तू आम्ही एकमेकांनी मिळून एकमेकांना जबाबदारीनं ज्या काही 4 गोष्टी समजून सांगितल्या, त्यामुळे शिक्षकांपेक्षा तुम्ही एकमेकांना एकमेक जेवढं चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता, समजून घेऊ शकता, सांगू शकता, हे स्किलिंग खूप महत्वाचं आहे की चांगलं बोलणं, कम्युनिकेट करणं, सांगणं. आणि प्रश्न बऱ्याच मुलांचं काय होतं माहिती का, बोलत नाही, प्रश्नच विचारत नाही, प्रश्न पडले पाहिजे, मला हे नाही जमत आहे, हे कसं करायचं, आपणून हेल्प मागितली पाहिजे. मदत मागायला आपण घाबरतो, मग कोण काय म्हणेल, साधं येत नाही का एवढंस, असं कोणतरी म्हणेल, काही घाबर येत नाही ना. ज्ञान कधीही येत नसेल तर सांगायचं येत नाही, मोकळं कर, जेवढं तुम्ही म्हणाल नाही मला जमत, परत सांग, अरे तुला परवा सांग, नाही तरी मला आठवत नाही, परत सांग, असं अगदी न मग समजून घ्यायचं. आणि येत नसेल तरी हो येते असं नाही म्हणायचं, मग कोणी तुमच्याजवळ येणारच नाही सांगायला. आपलं अज्ञान उघड करणं फार महत्वाचं. बऱ्याच जणांना घाबरतात आपलं अज्ञान उघड करायला, अरे कसं काय कसं. मी अजून सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल, तर कम्प्युटर मी इतके वर्ष शिकवतो, आता माझा मुलगा आहे, पण मग आता नवीन गोष्टी एवढ्या पटपट पटपट येतात. मी कम्प्युटर शिकवते पण नवीन गोष्टी मला सुद्धा आता कळत नाहीत. मी माझं अज्ञान लगेच उघड करतो. मी असं नाही म्हणत ह्याच्यापेक्षा मी 30 वर्षांनी मोठा आहे, मी 1000 मुलांना शिकवलेलं आहे, कम्प्युटर्स मी सुरुवात केली,
अरे असं नाही, पण आता त्याचा मेंदू माझ्या मेंदू मध्ये फरक आहे, तो नवीन गोष्टी पटकन ग्रास्प करतो, नवीन टेक्नॉलॉजी तो जो नवीन गोष्टीसाठी पटकन एक्सपोज झाला तर नवीन गोष्टी कळतात, त्याच्याकडनं शिकायला काय प्रॉब्लेम आहे. मी समितीमधल्या विद्यार्थ्यांकडनं सुद्धा आत्ता शिकतो, कारण त्यांना नवीन नवीन गोष्टी काही काही कळलेल्या असतात. जे ज्ञान आपल्याला नाहीये, तर मी मोठ्या मिनाळी कसं म्हणायचं, साधी गोष्ट आली नाही तर लोक मला असतील ना, असं नाही. कधीही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, येत नाही ना येत नाही म्हणून सांगा, आणि मोकळेपणाने ते ऍक्सेप्ट करा, समजून घ्या, आत्मसात करायचा प्रयत्न करा, आणि जे येत आहे आपल्याला तर हे मला छान येत आहे ते दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करा. हे जर तुम्ही समित तुमच्या हॉस्टेलमध्ये सगळ्यांनी केलं ना, तर तुम्हा सगळ्यांना खूप आनंद आणि नॉलेजची देवाणघेवाण. आम्ही जे काही घडलो समितीमध्ये यामुळेच घडलो, विद्यार्थ्यांनी एकमेकांना जे नॉलेज दिलं जातं, जे आपल्याकडं चांगलं आहे, जे योग्य, आणि खरं सांगू का तुम्हा सगळ्यांना कळतं योग्य काय आहे, चांगलं काय आहे, काय हे केलं पाहिजे काय नाही केलं. तुम्ही सगळे तसे हुशार असतात, त्यातले त्यात ज्यांचे आठवी सातवी आठवी नववी दहावी अकरावीतले मुलं आहेत ना, त्यांना तो सेन्स देवानीच दिलेला असतो की चांगलं काय ना योग्य, लगेच लगेच कळत जात. त्यांनी जर कोणी चुकत असेल तर त्याला व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. तर स्किलिंग मध्ये काय, कुठल्या नुसतंच आचरण हा एक भाग आहे नॉलेज. जसं एखाद्याला मोबाईल तुमच्याकडे असेल, मोबाईलचं नॉलेज काय, ह्यातलं हे कसं आहे, अँड्रॉइड कसं वापरायचं, हे कसं करायचं, वेगवेगळ्या एज्युकेशनल वेबसाईटला कोर्स आहे, अशा अनेक साईट्स आहेत, त्या साईटला व्हिजिट कशी द्यायची, इंग्लिश कसं ऍपच्या माध्यमातून शिकायचं, खूप छोटी छोटी टेक्निक्स आहेत वेगवेगळी. कम्प्युटरवरती स्मार्टली मोबाईल्सवरती तुम्ही एकमेकांना शेअर करू शकता, कोडी वेगळी घालू शकता, गणित शिकू शकता, मॅथमॅटिक वैदिक मॅथमॅटिक्स पण असतात, इतके छोटे छोटे ऍप्स आहेत, आणि वैदिक मॅथमॅटिक्स मधलं फास्ट गणित कसं करू शकतो, अशा अनेक गोष्टी तुम्हाला येत असतील. आम्हाला खात्री आहे तुम्ही जे सगळे विद्यार्थी इथं बसलेले आहात ना, तुम्हाला प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं एक्सपोजर कोणा ना कोणाकडून ते मिळालेलं आहे. ते तुम्ही जर एकमेकांना शेअर करायचा प्रयत्न केला, सांगायचा प्रयत्न केला, तर तुमचं सगळ्यांचं नॉलेज हळूहळू वाढत जाईल, तुमच्या एकमेकांमध्ये आत्मविश्वासाचं चांगलं बॉन्डिंग तयार होईल की नाही हा दादा आहे ना, हा नेहमी चांगलं गाईड करतो, त्यांनी चांगलं गाईड केल्यामुळे मला ज्या गोष्टी समजायला लागल्या, हे नॉलेज मला मिळालं, अशा अनेक गोष्टी असतात त्याची चांगली देवाणघेवाण तुम्ही एकमेकांमध्ये करू शकता. आणि हे करता करता म्हणजे अभ्यास करण्याच्या पद्धती अनेक आहेत वेगवेगळ्या. काही जणांना ते गाणं आवडतं, तुम्हाला लर्निंग अभ्यासाची जी पद्धत आहे ना, त्याच्यामध्ये काही जण मुलं कसे असतात, आता तुम्ही तुम्हाला चेक केलं पाहिजे की कोणी ऑडिओ लर्नर असत, कोणी व्हिज्युअल लर्नर असत, कोणाला स्वतः करून जमतं किंवा स्वतः वाचून स्वतःच स्वतः करायचं असतं, इतरांनी कोणी सांगितलेलं आवडत नाही, प्रत्येक जण वेगवेगळा आहे. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर मला, मी ऑडिओ लर्नर आहे, मला कोणी समजून सांगितलं, मी गाण्यामधनं कुठल्या रेकॉर्ड्समधनं वगैरे ऐकत ऐकत मला ते समजायला आवडतं. अनेक चर्चासत्र मी अटेंड करतो, चर्चासत्रामध्ये मला नॉलेज मिळतं, कारण मी ऑडिओ लर्नर आहे. आता काही जणांना असं असतं की नाही मला कोणी सांगायला नको, माझं मी वाचेन, माझं मी बघेल, माझं मी करायला लागेल, मला दुसऱ्या कोणी सांगितलेलं नाही आवडत, माझं मला कळतं, आणि मग ते स्वतः लर्न करून करतात. काही जणांना व्हिज्युअलाइज की व्हिडिओ बघून कळतं, प्रत्यक्ष दाखवलं कृती व्हिडिओ बघितले की मला कळतं. हे प्रत्येकाच्या लर्निंग हे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं, आणि ती घेण्याची पण एक टेस्ट आहे की तुम्हाला तुमचं तुम्हालाही कळत राहतं की मला कसं कशा पद्धतीने चांगलं समजतंय. पण जे आपल्याला चांगल्या आपण कुठल्या प्रकारचे लर्नर आहोत हे समजून घेऊन त्या लर्निंगमध्ये अधिक प्रभावीपणे आपण त्या त्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर ऑडिओ लर्नर असाल, तुम्ही अनेक वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, त्यातनं तुम्ही ऐकू शकता, माहिती घेऊ शकता, चर्चासत्रामधलं नॉलेज तुमचं वाढवू शकता. तर मग हे तुम्ही सगळ्यांनी चेक करायचं. कधी मी आता प्रयत्न करेन मी तुम्हाला एक टेस्ट पाठवायचं की तुमचं तुम्हाला चेक करणं, तुम्ही ऑडिओ लर्नर आहात, व्हिज्युअल लर्नर आहात, तुमचं तुम्हाला सेल्फ करून करायला आवडतं, रिडिंग करून स्वतः स्वतः करायला आवडतं, तर मग जे आवडतं ते आपण स्वतःमध्ये जास्त पद्धतीनं विकसित करून त्या पद्धतीनं ज्ञानार्जन करायचा प्रयत्न केला तर ते अधिक प्रभावीपणे तुम्हाला सगळ्यांना ते समजू शकेल. तर तुम्ही एकमेकांशी काय कसं संवाद साधला पाहिजे, कसं केलं पाहिजे हा भाग मी सांगितला. आता आपण प्रेझेंटेशनला थोडक्यात सुरुवात करूया. तर प्रेझेंटेशनमध्ये थोडक्यात मी सांगतो काय केलेलं आहे, मराठीमध्येच तयार केलंय की स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याने काय फायदा होतो त्याबद्दलची माहिती दिलेली आहे, मराठीमधून दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग कोणकोणते कोर्सेस तुम्ही करू शकता वेगवेगळे, जसं MKCL महाराष्ट्र ज्ञान महामंडळ जे आहे ते कम्प्युटर आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधले अनेक कोर्सेस MSCIT तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित, क्लिकचे कोर्सेस आहेत वेगवेगळे क्षेत्रातले, ते काय काय आहेत आणि इतर पण कोणकोणते कोर्सेस आहेत त्या कोर्सेस विषयीची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर मी प्रेझेंटेशनला सुरुवात करणार आहे, पण ते करण्याच्या अगोदर
जे जे काही मी आता सांगितलं, जे काही मी तुमच्याशी बोललो, हे तुम्हाला पटलंय का, समजलंय का मी सांगितलेलं, त्याबाबत तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का कोणाला? कारण मी 25-25 मिनिटं झालं बोलतोय तुमच्या सगळ्यांशी एक अंगी, बरोबर आहे? तर तुम्हाला कोणाला जर काही प्रश्न असेल जे जे काही मी आता सांगितलं त्याबद्दल, काही पटलं असेल, काही पटलं नसेल, किंवा काही कुतूहलापुरती काही पोटी काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारायला आवडेल का कोणाला? प्रश्न आहेत का मुलांना? एक एक जण बोला. कोण म्हणतंय, कोण प्रश्न आहेत? प्रश्न पडले पाहिजेत की नाही, ते आता म्हणाले की नाही, प्रश्न पडले पाहिजेत तुम्हाला? हा भीमराज, तुला प्रश्न आहे का? हा विचार. हॅलो सर, जे आपल्याला येत नाही ते आपण दुसऱ्याकडून कसं शिकून घ्यायचं आणि त्याच्या चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं ते एकदा सांगा बरं. प्रश्न विचारला हा. तेजस काळे. तेजस, तेजस मी मग असंच सांगितलं तुम्हाला, पुन्हा एकदा सांगतो की जे आपल्याला येत नाही, बऱ्याच वेळा काय होतं तेजस माहिती का, एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल आणि ती समजा सोपी असेल फार, की आपल्याला काय होतं आपण घाबरतो, कसं विचारायचं, मग कुणी अपमान करेल, कुणी मला सांगेल का, ही भीती वाटते अनाठाई, ती पहिली भीती काढून टाकायची. समजा तू विचारलं कोणाला एक नाही एखादी गोष्ट येते, एखादं काय फार तर फार काय होईल तो तुला सांगणार नाही, किंवा तुला हसेल एखाद्या अरे एवढं येत नाही का साधं, हा कितवीत आहेस असंही म्हणेल, आठवीत, तू आठवीत असं म्हणेल ना तुला, आठवीत आहेस आणि तुझं विचारलं छोटा कुठला तरी एखादी गोष्ट विचारली, कधी वजा बाकी विचारली, सिंपल प्रश्न विचारला तर एखादा म्हणेल की अरे यार तू आठवीत आहे एवढी गोष्ट येत नाही, यापेक्षा काही होणार नाही, बरोबर आहे की नाही? तू म्हणायचं नाही येते सांग बरं मला. पण एखादी गोष्ट सिंपल, तुला ते न्यूटन माहिती आहे ना? हो. कोण होतं न्यूटन? मोठा शास्त्रज्ञ होता की नाही, किती हुशार आहे की नाही? अरे अगदी बरोबर बरोबर बरोबर. अजून काय माहिती तुला न्यूटन बद्दल? छान छान सांगत होतास म्हणून म्हटलं, तुला माहिती असेल तर आवडेल ऐकायला तुझ्याकडून. तो खूप महान शास्त्रज्ञ, अनेक शोध त्यांनी लावले, बरोबर आहे की नाही? तो त्याला सुद्धा साध्या साध्या गोष्टी कळलेल्या नाहीयेत. त्याचं उदाहरण तुम्हाला दिलंय का कोणी? हो. कुठलं उदाहरण? सांगितलेलंय आम्हाला. सांगितलेलंय ना? म्हणजे गोष्टी किती मोठी असली तरी साध्या साध्या गोष्टी कधी कधी कळत नाहीत. मला पण खूप छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी कळत नाही, पण नाही कळत तर तुझी आता म्हणाला तर लगेच नाही कळत म्हणून सांगायचं आणि आपणहून ते मागायचं की हे मला नाही कळलं बाबा, की बाबा इंग्लिश मधले काय मला पास्ट टेन्स कळत नाहीये, कसं करायचं आहे, कसं इंग्लिश, तुला इंग्लिश आवडतं का शिकायला? हो आवडत. बरं, मग इंग्लिश तुला अजून, तुला वाटतं इंग्लिश अजून शिकायचं आहे? हो. मग तुझ्या आता या क्लासमध्ये तिथे 11वी-12वीतला एखादा तुझ्यापेक्षा इंग्लिश कोणाला चांगलं येतं असं मुलगा आहे का तुझ्या इथे? तू बघितलंयस का त्याला इंग्लिश चांगलं येतं तुझ्यापेक्षा? हो, शुभम पाटील. शुभम. मग त्या शुभम कडे म्हणायचं, शुभम थोडं तू काही इंग्लिशची चार गोष्टी सांगायच्या, स्पेलिंग सांगायच्या, शुभम तू ते कसं केलंस, त्याच्याशी छान मैत्री करायची आणि त्याला काही गोष्टी विचारत राहायच्या, तो निश्चित तुला सांगेल. आणि एखादी गोष्ट अशी असेल की जी शुभम पेक्षा तुला वेगळी चांगली येत असेल, कुठली तरी गणित असेल तुझं चांगलं, कुठला इतर, तर ते त्याला देवाणघेवाण करायची आणि मग मैत्री, मग काय घडतं ते बघ. तेव्हा आपण मागायला घाबरायचं नाही. आपण काय करतो, घाबरतो कशाला मागायचो, किंवा उगाच आपला इगो असतो, त्याला कशाला मान द्यायचा, कसला आलाय मान, ज्ञानाची देवाणघेवाण करायची आहे. त्याला चार गोष्टी येत आहेत, दोन गोष्टी मला पण वेगळ्या येत आहेत, आज त्याच्याकडनं मी घेईन, उद्या वेगळ्या, मी माझ्याकडनं त्याला काही देईन. या भावाने जर तुम्ही एकमेकांशी नॉलेज घेत राहिलात ना तर सुंदर प्रगती होते. आणि याचं उदाहरण मी आहे, आमच्या समितीच्या हॉस्टेलमधली सगळी मुलं आहेत, ती सगळी मुलं एकमेकांकडनं जास्त शिकतात म्हणून ती अधिक प्रतिभावंत, अधिक ताकदीनं पुढे जातात. तुम्हाला सगळ्यांना अधिक ताकदीनं पुढे जायला आवडेल ना? हो. मग तुम्ही एकमेकांकडनं अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकता, शुभम कडनं तू इंग्लिश शिकू शकतोस, तसंच इतर अनेक गोष्टी असतील की ज्या इतरांना चांगल्या येत आहेत त्या त्यांच्याकडनं आपणहून त्याला तू असं सांगितलं पाहिजेस की त्याला तुला शिकवावं असं वाटलं पाहिजे, खरी येस तेजस नाही शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे तेजस खूप छान आहे, तू त्याला छान अपील करशील, चांगल्या मनाने मागशील, कधी त्याला एखाद्या गोष्टीत हेल्प करशील, आपण पाणी काहीतरी, शेवटी देवाणघेवाण आहे सगळी, कधी त्याला पाणी देऊ, जेवायला बसल्या तू आपण त्याला पाणी दिलं, तुझ्या
त्याला आवडता पदार्थ त्याला तुझ्या ताटातला थोडा जास्त दिला आलेला तर आवडेल ना त्याला, बरोबर आहे की नाही? आणि मग ती बॉन्डिंग तयार होतो. शेवटी जीवनात देवाणघेवाण, काही गोष्टी द्यायच्या काही गोष्टी घ्यायच्या आणि समृद्धी सगळ्यांनी घ्या, सगळ्यांनी मिळून एकमेकांना देत हेच पुढे जायचं. आणि मग बघा नॉलेज कसं वाढतो, काय आनंद येतो माहिती का? दिल्याने प्रचंड आनंद येतो आणि घेतल्याने सुद्धा. असं हे कसं काय मागायचं कसं? ठीक आहे मी असं नका करू, बिलकुल मन मोकळेपणाने मागायचं, मला हे पाहिजे. हट्ट करता की तुम्ही तसा हट्ट एकमेकांकडे करा. एखाद्या वेळेस हट्ट नाही म्हणेल तो, एखादा देणार नाही, यापेक्षा काय होणार आहे? दिलं नाही म्हणून राग जागावर नाही बसायचं त्याला, परत तरी असं वाटेल की अरे आपण त्यावेळेस त्याला दिलं नाही, तरी सुद्धा त्यांनी मला हे दिलं, मग आता मी त्याला दिलं पाहिजे. दुसऱ्याच्या एखाद्या मुलाने जर दिलं नाही तुला एखादी गोष्ट मागून, तर त्याचं मन परिवर्तन करण्यासारखं आपण वागलं पाहिजे. पटलंय का तुला हे? हो. समजलं मग तुला कसं मागायचं, कसं नॉलेज घ्यायचं ते? हो. पण छान, अभिनंदन, छान प्रश्न विचारलास. हो, आणि ह्याच्या तेजसकडे भावनिक सजगता खूप आहे. इमोशनल, हो, इमोशनल इंटेलिजन्स त्याला, हा मला पण जाणवते त्याच्यामध्ये. आय थिंक अमित कांबळेला एक प्रश्न आहे. बोला अमित. सर नमस्कार. नमस्कार. सर मला हा प्रश्न होता की आम्ही जेव्हा सरांना प्रश्न विचारू, तर एखादा प्रश्न जर एखादा प्रश्न विचारल्यामुळे, म्हणजे माझे ऍक्च्युली दोन प्रश्न होते तुम्हाला विचारायचे. त्यामधला पहिला प्रश्न हा आहे की जेव्हा मी सरांना प्रश्न करतो, तर त्या प्रश्नामुळे जर माझ्यासोबतचे माझे मित्र, माझे विद्यार्थी, म्हणजे आमचे सगळे क्लासमधले मुलं जर हसले, तर मग काय करायचं? आणि दुसरा प्रश्न हा होता की अभ्यासासोबत आम्ही मैदानी खेळ किती खेळायचे, म्हणजे मैदानी खेळांमुळे आम्हाला काय फायदा होईल, शिक्षणामध्ये त्याचा फायदा होईल का? ओके ओके, दोन्ही प्रश्नांची उत्तरं. सर्वात पहिला प्रश्न तुझा असा आहे हेच की मी प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी हसले तर काय करायचं, बरोबर ना? हसतील ते फसतील. आपण हा एन्जॉय करायचं त्यांचं हसणं, मस्त एन्जॉय करायचं. कारण मला माझा प्रश्न, मला खरंच काय, मुलं हसले काय आणि रडले काय मला काही फरक पडत नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे, मला पुढे गेलं पाहिजे. ओके, तर त्यामुळे मुलं हसल्याला काही नाही, हसायचं तेच हसणं आपण एन्जॉय करायचं, हसू देत, गुड, छान हसताय म्हणायचं, दात दिसतायत, घासले नाहीत वाटतं म्हणायचं का? त्यामुळे अजिबात त्या बाबतीत निर्लज्ज बनायचं. आपला कॉन्शियस, जोपर्यंत तुझा कॉन्शियस तुला माहिती आहे की मी चांगला प्रश्न विचारलाय आणि मला त्याचं नॉलेज हवं आहे, तोपर्यंत इतरांना घाबरायचं नाही. एक, आणि हे जर नाही जमलं तुला, हे जर जमत नसेल तुला, नाही नाही तुम्ही म्हटलं तरी ते काय जमत नाही बाबा आपल्या, असं होत असेल समजा, खरं तर जमायला पाहिजे, पण नसेल होत तर काही प्रश्न सेपरेटली, कारण काही प्रश्न असे असतात की तुम्ही सेपरेट विचारा मुलं नसताना. एकांतात बोलण्याचे काही विषय असतात की मोठ्या शिक्षकांना, गुरूंना मन मोकळेपणाने मनात काही न ठेवता कुठलीही गोष्ट विचारली पाहिजे, मनात ठेवायचं नाही जेवढं तुम्ही मोकळं करा. आणि स्वतःबद्दलचं पण, म्हणजे आपण कुठे चुकत असतो, काही जमत नाही, काही चुका घडतात आपल्याकडनं, चुका प्रत्येकाकडनं घडतात. गांधीजींनी पण चोरी केली होती माहिती आहे ना तुम्हाला, प्रत्येक जण चुकत असतो, ऍक्सेप्ट करा झाली चूक बाबा, आता काय करायचं, आणि मोकळे व्हा. ती चूक दडपवायला आपण दुसरी चूक करतो, तिसरी चूक करतो, दडपत जातो आणि आपला आत्मविश्वास निघून जातो मग, आणि शिकणं बाजूला राहत. पटलंय का तुला हे? हो सर, हो सर. आणि सर व्यायामाबद्दल, आणि आम्हाला खेळ कोणते खेळावे लागेल जर आम्हाला हुशार व्हायचंय, तर खेळ कोणते खेळायचे? हा, हुशार व्हायचंय खरं तर स्पोर्ट्स म्हणजे बेसिकली सशक्तपणा, बुद्धिबळ. उत्तर दिलं बघा, हुशार कुठलाही खेळ असं काही पर्टिक्युलर सांगता येत नाही. पण एक पहिली गोष्ट, स्पोर्ट्स कल्चर हे फार महत्वाचं आमच्याकडे. आम्ही स्पोर्ट क्लब आहे, कारण तुम्ही जेवढं खेळाल ना तेवढं तुम्ही सशक्त बनता. शेवटी शरीर हेल्थ जेवढी चांगली तुमची, ती खेळानेच हेल्थ चांगली होते. तो मैदानी खेळ असो, मैदानी खेळ सगळेच चांगले, फक्त ते खेळताना प्रत्येकाला लिमिटेशन आवश्यक आहे. आता आपल्याला खेळतच, क्रिकेटच खेळत बसायला आवडतं, बाकी काहीच आवडत नाही असं नाही चाललं. सर्वसमावेशक होता आलं पाहिजे. आणि तू जे म्हटलंस की कुठल्या खेळाने मी हुशार होईल, खरं तर प्रत्येक खेळ तुला हुशार बनवतो, प्रत्येक. कारण जेव्हा तुम्ही खेळताना, मनापासून खेळताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असत. कुठलाही खेळ तुम्ही खेळता आणि तो जर तुम्ही मनापासून खेळत असाल, एकरूप होत असाल, तर तुमची बुद्धी वाढतच असते.
तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते आणि ज्या पद्धतीने तुम्ही एखादा खेळ आवडता मनापासून खेळता तास दोन तास त्याच पद्धतीनं तुम्हाला इतर गोष्टींकडे पण बघायला पाहिजे. म्हणजे मी इंग्लिश शिकताना सुद्धा मी त्या आनंदाने शिकलं पाहिजे. किंवा तुम्ही आता सगळेजण जेवण करून बसलेला आहात, सगळ्यांना बऱ्याच जणांना क्रिकेट खेळायला वगैरे आवडतं, आता तुमच्या मनात भावना पाहिजे अरे आपलं आता क्रिकेट खेळणंच चाललंय मस्त पैकी, काय सर छान सांगतायत, मी काय प्रश्न विचारतोय, मला हे समजतंय. तर ती एक ती भावना प्रत्येक गोष्टीत तुमची झाली पाहिजे. आणि स्पोर्ट्स कुठलाही स्पोर्ट्स मनापासून खेळणं एकरूपतेने खेळणं तुमची बुद्धिमत्ते वाढ करतो. केवळ बुद्धिबळच बुद्धिमत्तेत वाढ करतो असं नाही, प्रत्येक खेळ तुम्हाला शारीरिक तंदुरुस्त बनवतो आणि बुद्धी पण तुमची वाढवत राहतो. पटलंय का तुला हे बघ तू अनुसरून. सर हो सर नक्की मी आता तसा खेळेल सर आणि मी असं बिंदास प्रश्न करेल माझ्या सरांना. काही न घाबरता मोकळं व्हायचं आणि चुका जरी झाल्या घडतात चुका, प्रत्येकाकडनं चुका घडतात विद्यार्थी मित्रांनो, पण त्या लपवायच्या भानगडीत नाही पडायचं जास्त. ते लपवत राहिलं की एक लपवायला दुसरी दुसरी लपवायला तिसरी आणि मग आपण त्यातच लक्ष जातो आपलं. मोकळं केलं की लक्ष तिकडे निघून गेलं त्या चुकीकडनं, काय शिक्षा असेल 2 मिनिटं भोगली आता मी पुन्हा ती आता परत करणार नाही ना, तर मी मोकळ्या मनाने पुढच्या 4 गोष्टी करायला. शिक्षा झाली की लोक तुला शिक्षा झाली चिडू देत, शिक्षा झाली मी केली शिक्षा करून घेतली, मला शिक्षा हवी होती कारण माझ्याकडनं ती चूक झाली होती. सर काय शिक्षा कारण माझी मी शिक्षा मी स्वतःला केली, स्वतःची स्वतःला पण शिक्षा करता आली पाहिजे, स्वतःला कळतं चांगलं काय वाईट काय. शिक्षा दुसऱ्यांनी कशाला करायला पाहिजे, दुसऱ्यांनी कशाला हसलं की मग आपलं आपल्याला कळलं पाहिजे की काय योग्य आणि काय अयोग्य, आपला आपल्यावर जास्त विश्वास पाहिजे की मला योग्य त्याप्रमाणे मी पुढे जाणार. हो म्हणजे मी जर ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न करताय तर त्यात मध्ये माझाच फायदा होत आहे कारण की मी ज्ञान घेतोय त्यांच्याकडून. करेक्ट करेक्ट. आणि ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षा झाली तर मग त्याच्यामुळे माझाच फायदा होईल, प्रश्नच नाही. आणि एक लक्षात ठेव, कांबळे तुझं नाव ना, फर्स्ट नेम काय? माझं अमित. अमित सर. अमित अमित सर्वात महत्वाचं कुठलंही घे, मग खेळ घे, अभ्यास घे, कुठलं स्किल शिकणं घे जे तुला आवडतं ते, प्रत्येक ठिकाणी एकरूपता, जिथले आहात तिथले बना. आता इथलं आहे ना तर इथं कॉन्सन्ट्रेशन ते करतो ते मनापासून करायचं आणि कष्टाला पर्याय नाही, आनंद आणि ते कष्ट वाटले नाही पाहिजे, त्यात आनंद वाटला पाहिजे. जर स्पोर्ट्स एखादा तुला क्रिकेट खेळायला आवडत असेल किंवा कुठलं ते कसं आनंदाने खेळतो आपण, किंवा काही तुम्ही टीव्ही बघत असाल, काही काही जण बघा टीव्ही बघत असाल आणि एखादा चांगला सीन चाललाय कुठला अगदी इमोशनल आणि कुणी डिस्टर्ब केलं तुम्हाला किंवा लाईट गेली किती राग येतो, पण तुम्ही एकरूप झालेले असता, बरोबर आहे की नाही? तसं जी गोष्ट तुम्ही करताय, खेळत असाल, अभ्यास करत असाल, आता लेक्चर ऐकताय सगळे बसून जेवण झाल्यानंतर, तर मनापासून एन्जॉय करायचं, एक ग्रुप करायचं, एक ग्रुप व्हायचं त्याच्याशी, तर ऑटोमॅटिक तुमची प्रगती होते. जिथले आहात तिथले, आता इथले आहे ना तर इथे बसला ऐकत आणि लक्ष जर दुसरीकडे कुठेतरी असेल. आता तू प्रश्न विचारलेस, मी सांगतोय, समजून घेणं आवश्यक आहे. आता इथेच पाहिजे. आता मन तुझं आज जेवण चांगलं नव्हतं ना, आम्ही जेवलोच नाही जास्त, इकडं असेल तर संवाद नाही होणार, नॉलेज देवाणघेवाण होणार नाही, खेळताना जर भूक लागली तर जमेल का, लक्ष पोटाकडे गेलं तर नाही, तुझा परफॉर्मन्स चांगला देता येणार नाही. ते जर केलंस तर छान प्रगती होईल तुझी. ओके, छान प्रश्न विचारला, गुड, ऑल द बेस्ट. रेखा, रेखा हॅज वन, आय थिंक आपण हा शेवटचा म्हणजे आत्ताचा. रेखा, हॅलो ताई. हा बोल बोल. ताई मला असं प्रश्न विचारायचं की मला इंग्लिश म्हणजे मी अभ्यास केला ना, माझं इंग्लिशचा अभ्यास करू वाटतो पण नंतर परीक्षेला गेलो ना मला आठवतच नाही ते मी प्रश्नाचे उत्तर पाठ केलेले. बर, आणि मला इंग्लिश बोलायला पण शिकायचंय. छान छान प्रश्न विचारलाय. काय माहिती का, एक तर तुला इंग्लिश बोलायला शिकायची इच्छा हीच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुला शिकायचंय म्हणजे तुला जमणार, ज्याला शिकायची इच्छा असते तो करू शकतो. आणि तू तेच म्हटलंस आता की मी करतो प्रयत्न करतो पण परीक्षेला गेले की मला आठवत नाही. कसं आहे माहिती का, या गोष्टीमध्ये बऱ्याच वेळा असं घडत राहतं, तुला माहिती का, थोडा कधी कधी तो फोबिया निर्माण झालेला असतो आपल्याकडे अनावश्यकच. जसं काही जणांना अनावश्यक पाण्याची भीती वाटते, उंचीवर गेलं की भीती वाटते आणि मग ते कुठेतरी मनात बसतो की अरे मला परीक्षेला गेलं की आठवतच नाही. यातनं बाहेर पडण्याचे काही टेक्निक्स आहेत. सर्वात पहिलं म्हणजे जे काही तू पाठांतर करतोस, परीक्षेला जायची वाट का बघतोस, तुझी तू परीक्षा घ्यायला शिक. म्हणजे कसं की तर काही तू इंग्लिश पाठ केलंय समजून घेतलंयस आणि तुला असं वाटतं की आता जे मी केलंय
त्याची मी माझी मी टेस्ट घेतो, मला जमतंय का ते करता येते का, किंवा एखाद्या मुलाची मदत घेतो आणि त्याला प्रश्न मला विचारायला लावतो आणि मला तिथे प्रश्न उत्तर येत आहेत का. हे जर तुला इथं उत्तरं यायला लागली त्याची प्रॅक्टिस झाली की मला 100% खात्री आहे तुला परीक्षेमध्ये पण ते अगदी इझिली येईल. हे एक टेक्निक तुला मी सांगितलं, कळालंय का मी सांगितलेलं टेक्निक तुला? हो सर. पटलंय का तुला पण मी सांगितलेलं? हो. किती सिम्पल आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळं बऱ्याच वेळा आपण अभ्यास करतो पण तो तेवढा परफेक्ट झालेला नसतो आणि मग तो कुठेतरी भीती असते, फोबिया असतो. तो जर आपण सारखा सरावाने तेच करत राहिलो, तुझी तू परीक्षा घेतली, मित्रांना प्रश्न विचारायला लावले, त्याची उत्तर तुला लिहायला जमली, चार चार वेळा ते जमलं की तिथं गेलं की तुला ते अजिबात भीती वाटणार नाही, विसरल्यासारखं होणार नाही आणि इझिली तुझ्याकडनं ते होत राहील. ओके, छान प्रश्न विचारलास, करून बघ मी जे काही सांगितलं ते, मला 100% खात्री तुला छान परीक्षेमध्ये यश येईल. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचं आहे? रेखाला काहीतरी विचारायचं होतं का? रेखा होती, रेखा. हॅलो सर. हॅलो सर, माझा प्रश्न आहे की गणिताचं सर नाही का प्रश्न शिकवत असतात आणि त्याची उत्तरं पण शिकवतात पण ते लक्षात राहत नाही, पण भीती वाटते मला. आणि जर सर जर आता दहावीचे जे तोंडी परीक्षा घेऊन राहिली की ते नाही का लिहिता नाही का माझा मन नाही लागत सर. सर म्हणत असत की वाया सुरू नका, पण ते कळतच नाही सर, लवकर ध्यानातच राहत नाही. त्यासाठी अभ्यासात मन लागण्यासाठी काय केलं पाहिजे? हो, हा गणित असं म्हणतोय तू, अभ्यासात मन लागण्यासाठी काय केलं पाहिजे? ओके, मेडिटेशन. काय? मेडिटेशन. बघ मी तुला म्हंटल ना की बरेच प्रश्न जे तुम्ही मला विचारताय तुम्ही एकमेकांना विचारून बघा, तुम्हाला भरपूर उत्तर मिळत जातील जवळजवळच. ठीक आहे, माझ्यासारख्या एक्सपर्टची बऱ्याच वेळा गरज लागणार नाही आणि खरंच आम्ही पण तोच अनुभव घेतलाय. कधी कधी आमच्या अनुभवाची गरज लागते पण बऱ्याच पैकी मला या अनुभव आहे. हॉस्टेलमध्ये तर मी हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहे, मला मॅक्झिमम मार्गदर्शन कुणी केलं असेल चांगलं तर ते माझ्या मित्रांनी केलं हॉस्टेलमधल्या. त्यामुळे आता त्याने एक उत्तर एक मार्ग सांगितला की मेडिटेशन कर म्हणजे मग तुला समजायला लागतील गोष्टी. एक उदाहरण त्याने खरंच ध्यान धारणेने तुम्हाला एकरूप व्हायची, बेसिकली तुला जे काही समजत नाहीये असं तू म्हणतोयस आणि मग तुला विषय तो आवडेल कसा, समजेल कसं मला, तर समज बेसिकली पहिला मुद्दा असा आहे की जे काही तुला समजून घ्यायचंय, जे काही तुला शिकायचंय, जी गोष्ट मध्ये गणितातली असेल, इंग्लिश मधली असेल किंवा कुठल्याही विषयातली असेल, जर तुला ती समजत गेली, एखादी गोष्ट आपल्याला समजत गेली की समोरचे शिक्षक काय शिकवतायत, त्याने ते कसं सोडवलंय, कसं टेक्निक वापरलंय, हे जर आपल्याला समजत गेलं आणि ते आपण स्वतःहून करत गेलो की आपल्याला हळूहळू ऍटोमॅटिकली त्यातली आवड निर्माण होत राहते. पण ते सांगतायत त्यावेळेस आपण समजून घेत असताना आपण त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे. किंवा आता एका मुलाने सांगितलं की तू मेडिटेशन कर, ध्यानधारणा म्हणजे काय, एकरूप होणं आहे आणि ध्यानधारणा केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा मेंदू एकरूप होण्यासाठी तयार होतो आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीत एकरूप होता त्यावेळेस त्या गोष्टी समजत राहतात. म्हणजे की मग अशी मी अमितने जो प्रश्न विचारला त्याला उत्तर देते की एक तुम्ही जिथले आहात तिथले बना. म्हणजे तू जो आता गणिताच्या लेक्चरला सर शिकवतायत, सरांच्या समोर तू बसलेला आहेस, तुला समजत नाही तर काय केलं पाहिजे? तर अधिक एकरूपतेनं ते ऐकायचा पहिला प्रयत्न केला पाहिजे. जे जे थोडंफार समजतंय ते लिहिलं पाहिजे. जे समजलं नाही ते पहिल्यांदा शिक्षकांना न विचारता अगोदर तुझ्या मित्राला जवळचे ज्याला समजलंय ते गणित त्याला मित्राला विचारलं, अरे कसं काय मला इथपर्यंत समजलं पुढचं सांग ना प्लीज. मित्राकडनं समजून घेण्याचा पहिला प्रयत्न केला पाहिजे आणि मित्राकडून नाही समजलं किंवा अर्धवट काही समजलं की मग शिक्षकांना प्रेमाने सर मला प्लीज हेल्प मागायला घाव, सर तुम्ही शिकवलेलं काही गोष्टी मला समजले नाहीत, मला सेपरेट थोडं समजून सांगाल का, मला इथपर्यंत समजलेलं आहे पुढचं जरा समजून सांगाल का, असं विचारलं पाहिजे न घाबरता. आणि मग तुला हळूहळू त्यामध्ये आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली की गोष्टी समजायला लागतील आणि गोष्टी समजायला लागल्या, आवड निर्माण झाली की हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज बनता. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट आपल्याला किती आवडत नसली, समजत नसली, आपणहून आपण त्यात एकरूप व्हायचा प्रयत्न केला आणि आपल्याला ती गोष्ट समजायला लागली, त्यातला आनंद मिळायला लागला की हळूहळू आपण त्यात तरबेज होतो आणि पुढे जातो. पटलंय का तुला हे मी सांगितलेलं? अर्जुन होता ना तो, होता ते प्रश्न?
होता है माझाच होता मी सांगितलेलं होतं हो सर आता मी एक सांगितलं एकाने मेडिटेशन सांगितलं मला असा हाच प्रश्न जो तुझा प्रश्न आहे त्याचा मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला तुमच्या इतर विद्यार्थ्यांमध्ये कोणी अर्जुनला अजून सांगेल का की अजून त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे मग त्याला त्यांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मी दिलं आता एका मुलांनी मेडिटेशन म्हणून दिलं ध्यानधारणा म्हणून तसं अजून कुठलं वेगळं उत्तर कोणाला द्यायची इच्छा आहे का अर्जुनला आता तुम्ही तिथं असलेल्यांपैकी हे अर्जुनवर हे पण करून बघ म्हणजे मग ते सर त्याने अभ्यासावर लक्ष दिलं तर त्याच त्याला लक्षात राहू शकत आणि त्याला जे येत त्यांनी मित्राला विसरून घेतल्यावर त्याला अजूनही समजेल सांगायचा प्रयत्न केला आणि छान सांगितलं तू पण ओके अजून कोणाला वेगळं काही सुचवायचंय का नसेल तर आपण रेखा मी माझा अनुभव सांगू शकते का शाळेतला हो चालेल प्लीज प्लीज अर्जुन मी जेव्हा दहावीला होते तेव्हा मला पण पटापटा गणित समजायची नाहीत आणि दहावीचं वर्ष आहे म्हटल्यावर तेवढ्या वेळामध्ये तेवढा पेपर आणि मार्क जर चांगले मिळाले नाहीत तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही ह्याचं टेन्शन होत तेव्हा मग म्हणजे समजून तर तुला घ्यायला पाहिजे जसं सरांनी सांगितलं तसं पण एकदा एखादा गणित म्हणजे एखाद्या प्रकारचं गणित एकदा समजलं की त्या गणितावरती न थांबता मला माझ्या सरांनी सांगितलं की तुला कॉन्फिडन्स येत नाही ना ह्याचा तर एक प्रकारचं गणित समजलं की त्याच प्रकारची तू 10 गणित सोडव आणि मी त्या पद्धतीने अभ्यास केला की एकदा एक गणित समजलं की हे समजलंय म्हणून सोडून नाही दिलं तशाच प्रकारची अजून 10 गणित सोडवायची आणि ते पक्क करायचं मग पुढच्या प्रकारच्या गणिताकडे वळायचं असं करून मी गणिताचा अभ्यास केला आणि मला छान 88 मार्क मिळाले होते 100 पैकी आणि आपलं जे यायला लागतं त्याचं आपण जर पक्क झालं तर आपला आत्मविश्वास पण वाढतो आणि पुढचं शिकायची पण इच्छा निर्माण होते आलेलं सोडून नुसतं आलेलं ते आपलं आत्मसात छान खूप छान सांगितलं अतिशय छान उदाहरण दिलं अजून कोणाला काही सांगायचंय अदरवाईज आपण रेखा तुझा काही प्रश्न होता आपल्याकडे जवळजवळ छान गप्पा छान रंगलेल्या आहेत प्रेझेंटेशन पण आपल्याला जायचंय बोला बोला सर आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे व्हेरी गुड बरं आता आत्ता आपण तेच बोलतो की आत्मविश्वास केव्हा वाढतो एखाद्या गोष्टीमध्ये आपण तरबेज होतो म्हणजे तू आता चांगलं बोलत असशील आणि बोलण्यात तू तरबेज व्हायला लागला खूप बोलत राहिला अधिक त्यात परिश्रम घेत राहिला तर त्यातला आत्मविश्वास आपला वाढत जातो जी गोष्ट आत्मविश्वासी गोष्ट कशी आहे ती अशी गोष्ट आहे की कशात काही गोष्टीत खूप आत्मविश्वास असतो बोलण्यात खूप आत्मविश्वास असतो पण ऍक्च्युअल प्रॅक्टिस उदाहरणार्थ मी खूप छान बोलू शकतो कम्प्युटर वापरू शकतो पण मी हे जे काही चांगलं काम करतोय त्याचा आत्मविश्वास मला इथं आहे तेच जर मला स्वयंपाक करायला लागला तेवढा तो आत्मविश्वास गेलेला असतो जमतच नाही ते कळतंय का मला काय म्हणजे आत्मविश्वास तिथे नसतो पण इथं आहे मुद्दा काय आहे की आत्मविश्वास हा तुम्ही कशा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या तुम्ही जेवढ्या जास्त प्रॅक्टिस अधिक कराल तेवढा तिथला आत्मविश्वास वाढतो जसं क्रिकेट खेळ आहे खेळामध्ये सचिन तेंडुलकरचं उदाहरण आहे की खूप एकरूपतेनं तो प्रत्येक बॉल कडे कॉन्सन्ट्रेशन खेळतो प्रॅक्टिस प्रचंड करतो तर मग त्याचा आत्मविश्वास त्यातला वाढत जातो आणि ती जर प्रॅक्टिस कमी पडली एकरूपतेनं त्या गोष्टी केल्या नाहीत तर ऑटोमॅटिकली आत्मविश्वास त्यातला कमी होत जातो आपल्याला असं वाटतं की नाहीच जमते मला ते तुम्हाला जमायला लागलं की त्या आत्मविश्वास ऑटोमॅटिकली त्या गोष्टींमधला हा वाढत जातो मग ते गाणं असेल कुठलीही प्रक्रिया असेल कुठला एखादा पदार्थ बनवणं असेल कुठल्याही गोष्टीमध्ये ओके अजून आता मला वाटतं आपण प्रेझेंटेशन कडे जाऊयात का आवडेल का तुम्हाला प्रेझेंटेशन बघायला स्क्रीन शेअर मला मी काय करते तुम्हाला होस्ट बनवते आणि बघूया मग म्हणजे मी स्क्रीन शेअर करतो शेअर करताय केलं का होस्ट तुम्हाला हो मी केलं होस्ट केलं तुम्हाला स्क्रीन शेअर करतो माझी लिहिलंय होस्ट डिसेबल पार्टिसिपेटिंग स्क्रीन शेअरिंग म्हटलं मला हा जो मी दोन ठिकाणून जॉईन झालेलो आहे अजून तेच म्हणते की त्यांनी हे केलेलं आहे मला पण होत नाही
नाही अजून नाही झालेलं आहे. मला वाटतं मी मोबाईल वरन पण जॉईन झालोय आणि लॅपटॉप वरन पण जॉईन झालो. हा तुम्ही दुसऱ्या ह्याला दिलं पाहिजे. हा लॅपटॉपला परवानगी दिली पाहिजे हे करायला. लॅपटॉप टाकून दोन मिनिट. हा मी ते पहिला जे होत ना मी त्याला मग मला तुम्ही परत मग तो पहिला जो आहे त्याला होस्ट वापस करून मला पाठवा. तर मी तुम्हाला त्या तिकडे होस्ट केलंय ते ह्याला करते होस्ट करते काढून टाक. मला होस्ट मग परत करावं लागेल. नाही तुम्हीच होत आहात ना पहिलं. म्हणजे मला वाटतं की एक नाव तुमचं जे आहे ना त्याला मी होस्ट बनवलं. इथे असा ऑप्शन येतो का कुठे? कारण मला इथे ऑप्शन दिसत नाहीये टू स्विच द होस्ट. मृणाल मला पार्टिसिपंट मध्ये स्टुडंट 3 म्हणून होस्ट दिसतोय बाकी कुणीच होस्ट नाही दिसत आहे. होल्ड ऑन जस्ट मग मी ओके त्यांना बनवलं की काय. हो हे स्टुडंट 3 कोण आहेत त्यांना कसं काय होस्ट गेलं? आय डोंट नो मे बी आय मेड अ मिस्टेक. स्टुडंट 3 कोण आहेत त्यांनी होस्ट परत मला पाठवून द्या. म्हणजे त्यांनी मला होस्ट बनवा परत. स्टुडंट 3 कोण आहेत? शुभम रणवीर ताई तुम्ही होस्ट झालेला आहात तर तिथून होस्ट का म्हणजे हा तिथे ऑप्शन आहेत बघ तिथून होस्ट काढ. दोन मिनिट. होस्ट आता मी झालीये परत. ओके ओके. आणि मृणाल को होस्ट करता येत असेल ना तर को होस्ट कर त्यांना होस्ट करण्याच्या ऐवजी होस्ट तूच राहा त्यांना को होस्ट कर. को होस्ट चा ऑप्शन येत नाहीये. नाही येत आहे का? बघते. हा रंजन हा आता बघा बरं तुम्ही झालात का होस्ट. हा नाही पण हा ओके होस्ट इथे यु आर होस्ट असं आलंय पण मला स्टील प्रॉम्प्ट येतोय की होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. स्क्रीन अच्छा तर मी होस्ट नाहीये तर तुम्ही होस्ट झाला. ती रेड कलरचं जे आहे ना ते होस्ट झालेत म्हणजे रंजनकर लाल टी आर लिहिलंय ते होस्ट झालेत. म्हणजे तुमचा फोटो असलेला नाही पण तिथे टी आर आलेलं आहे त्यांना लॅपटॉप असतो फोटो असलेला नाहीये. मग फोटो असलेला करू का? फोटो असलेला नाही म्हणजे जिथून व्हिडिओ दिसत नाहीये ते दुसरं. अच्छा अच्छा मग तुम्ही मला आता त्या ह्याच्यावर जाऊन मला होस्ट बनवा. मग परत फोटो असलेला मला पाहिजे. फोटो जे आहे ना त्याला होस्ट. आता मग तुम्ही ते टी आर झालेला होस्ट मला पाठवून द्या परत मला बनवा. नाही किंवा सर तुला परत पाठवण्यापेक्षा तेच स्वतःच्या दुसऱ्या आयडीला होस्ट करू शकतो. हो करू शकतात बरोबर. मला इथे नेमका ऑप्शन दिसत नाही ना होस्ट करण्याचा असं. हो दोन्ही याच्यावर दिसत नाही. लाल वाले तुम्ही होस्ट झालेला आहात म्हणजे लाल जिथे टी आर आहे ना. मला मग एक लॅपटॉपला प्रॉम्प्ट आलेला की युअर होस्ट नाव पण या मीटिंग मध्ये स्क्रीन शेअरिंगच डिसेबल्ड आहे. ओ स्क्रीन दोन मिनिट. तुम्ही एकदा होस्ट असताना स्क्रीन शेअर करता येतं का एकदा ट्राय करा. हो नाही मग आता तुम्ही होस्ट झालाय तर मला परत होस्ट होता येत नाहीये. नाही कारण इथेही ऑप्शन दिसत नाही आहेत टू ट्रान्सफर होस्ट. नाही ना इकडे नाही. मीटिंग परत रिजॉईन वगैरे. मला वाटतं मी रिजॉईन करते मग. दोन मिनिट. मी आता इथून लॅपटॉप वरनं लीव झालो तर आय थिंक. अच्छा अच्छा चालेल मग चालेल चालेल. ते एक्झिट झाले की जो नेक्स्ट असेल तो होस्ट होईल. आता तो हे एक्झिट केलंय मी परत रिजॉईन करतो व्हॉट्सअप वर. आता झालात का तुम्ही होस्ट? नाही अजून. इट सेज की यू आर द होस्ट म्हणजे माझ्या ह्याच्यावर दिसतंय की तुम्ही होस्ट आहात. ओके मग बहुतेक मग मी ठीक आहे मी इथून लिव्ह होतो.
असाइन अ न्यू होस्ट हां हे नो डॉक्टर हो हो हाँ आता मी झाले हो हो मी होस्ट झाली आहे आता मी बघते मग खाली ह्यांना करू त्यांना करते मी हे बघ हे ओके आता बघा हॅलो आता व्हिडिओची गरज नाही ना नाही नाही आवाज येतोय का आणि माझा हो छान आवाज येतोय का आवाज येतो येतो हा हा मग मी आता हा एकच डिवाइस जॉईन ठेवतो व्हिडिओ आता बंदच नाही आणि आता ह्याला मे बी होस्ट करा बरं आता जो डिवाइस आहे तो त्यालाच फक्त तुमचा आवाज आय थिंक येत नाही मला नाही केलं मी तुम्हाला होस्ट केलंय तिथून आहे आता ऑप्शन पेंचर स्क्रीन दिसायला लागली आहे दिसतंय का सगळ्यांना स्क्रीन हो हो दिसतीये काय लिहिलंय वरती दिसते का वरती काय लिहिलं स्किल्स म्हणजे काय म्हणजे काय दिसतंय सगळ्यांना बरोबर आता मी जे की मराठी मधलं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे आता स्किल्स म्हणजे काय सगळ्यांना वाचता येते स्किल्स म्हणजे माझा आवाज येतो सगळ्यांना हा तर म्हणजे स्किल्स म्हणजे काय तर तुम्हाला वेगवेगळी डिजिटल कामे येणे संगणक दुरुस्त करायला येणे इलेक्ट्रॉनिक विविध वस्तू दुरुस्त करायला येणे कपडे शिवायला येणे हेअरस्टाईल करायला येणे अकाउंटिंग क्षेत्रातली कामं जमणे अशी अनेक मोबाईल दुरुस्त करायला येणे हे काही मग अशी मी सांगितलं पोळ्या बनवायला येणे मातीची भांडी बनवायला येणे आणि ज्यात तुम्हाला आवडतं आणि ज्यात तुम्ही वेगळ्या चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी बनवू शकता ही कुठलंही अशा प्रकार चांगलं बोलता येणं हे सगळं जे आहे सगळं काय स्किल्स आहेत कळालं का तुम्हाला सगळ्यांना स्किल्स म्हणजे काय आता एक मिनिट स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर आपल्यामध्ये असणारी विविध कौशल्य अभ्यासून त्याचं प्रॅक्टिकल ज्ञान घेणं स्वतः मेहनत करणं आणि चांगल्या पद्धतीनं त्या स्किल्सवरती आपण प्रभुत्व मिळवणं म्हणजे ती स्किल डेव्हलप झाली तुमची म्हणजे तुमच्यापैकी काही जणांना चांगले प्रश्न विचारता येत आहेत पण अजून छान अभ्यास करून चांगले कसे प्रश्न विचारायचे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी संवाद कसा साधायचा मुलाखत कशी घ्यायची एखाद्याची असं कुठलंही आणि त्याच्यात तुम्ही कुठल्याही गोष्टीत तुम्हाला जर जमत असेल तर ते तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे की एखाद्या आपल्याकडे गेस्ट असतात त्यांचे आभार कसे मानायचे त्यांची ओळख कशी करून द्यायची सुरुवातीला खूप भीती वाटते पण हळूहळू आपण त्यात तरबेज होतो तसं कुठल्याही गोष्टीमध्ये आपण त्या पद्धतीने तरबेज होणे म्हणजे स्किल डेव्हलपमेंट सर हो आम्हाला लिहून द्या ना लिहून द्या म्हणून तुम्ही वही पेन घेतलाय का पण वेळ जाईल आपला मी तुम्हाला हे प्रेझेंटेशन शेअर करेल नंतर देईन तुम्हाला सगळं प्रेझेंटेशन पाठवून देईन मी ओके ओके सर तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही सगळं मी तुम्हाला मुरळी ताईंकडे पाठवेन मी त्या तुम्हाला शेअर करतील फक्त आता समजून घ्या समोरून कारण समजून घेणं महत्वाचं आहे तर विद्यार्थ्यांमध्ये स्किल्सना योग्य प्रकारे दिशा देणे त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करणे स्किल डेव्हलपमेंट तसेच ज्या स्किल बाबत आपल्याला माहिती नाही ते प्रशिक्षण घेऊन त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करणे आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का शेवटी अर्थार्जन महत्वाचं आहे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जमायला लागली आणि आपण ती दुसऱ्याला त्यामध्ये त्याची सर्व्हिस सेवा द्यायला लागलो की साहजिकच आपल्याला त्यातनं दोन पैसे मिळतात जसं मी तिथे विद्यार्थ्यांना शिकवायला जात होतो लहान ट्युशन्स घ्यायला जातो मग ट्युशन्स जे मला येतं ते मी शिकवत होतो आणि मग त्याचं मला अर्थार्जन होत होतं त्यामुळे मला ट्युशन्स घ्यायला शिकवायला मुलांना आवडायला लागलं
माझा एक मित्र आमचे तिथले प्राचार्य होते त्या प्राचार्यांकडे जाऊन तो त्यांची पत्र लिहायचा कारण त्याचं अक्षर चांगलं होतं आणि तो छान रायटर झाला पुढे छान लिखाण तो करू शकतो अनेक टेक्निकल रायटिंग त्यांनी पुस्तकं अनेक अनुवाद पण त्यांनी पुढे करायला सुरुवात केली म्हणजे असं जे जे आपल्याला आवडतं जे जे आपण करत राहतो आणि त्यातनं आपल्याला प्रावीण्य पण येतं आणि अर्थार्जन पण मिळतं कारण आपण ती सेवा त्या व्यक्तीला देत असतो आणि मग साहजिकच आपल्याला त्याचा मोबदला मिळतो तर हे ज्यावेळेस व्हायला लागेल तुमच्यामध्ये एकेका गोष्टीमध्ये तर तुमचं डेव्हलप ते स्किल पुढे डेव्हलप होत राहतं आणि इथे मग तुमचा आत्मविश्वास पण येतो सर्वप्रथम विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या स्किल्सला योग्य दिशा किंवा विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे तसं ट्रेनिंग त्यांनी घेतलं पाहिजे तुम्हाला जे जे आवडतं प्रत्येकाला ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा जर ट्रेनिंग मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्या मित्रांकडनं घ्या मग त्याचा क्लास सेपरेट लावता येतो का मी त्याबद्दलच्या तर वेगवेगळ्या कोर्सेस बद्दल माहिती सांगणार आहे ते तुम्हाला करता येतात का ते बघा आणि त्यातनं ते नॉलेज घ्यायचा प्रयत्न केला करा त्यांना त्यांच्या सोबत आवश्यक असणाऱ्या स्किल्सचे योग्य ट्रेनिंग देणं हे जे तू आपण केलं पाहिजे म्हणजे विद्यार्थी त्या क्षेत्रात उत्तम रीत्या नोकरी व्यवसाय चांगल्या प्रकारे अर्थार्जन करू शकतात आणि आता स्किल डेव्हलपमेंटची काय आवश्यकता आहे तर भारतामध्ये 2025 पर्यंत एकूण लोकसंख्येच्या 12% स्किल युवक डिजिटल क्षेत्रात आवश्यकता आहे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 12% म्हणजे आता आपली लोकसंख्या किती आहे बघा 25 त्याच्या 12% म्हणजे खूप मोठ्या युवकांची या डिजिटल क्षेत्रामध्ये आवश्यकता आहे संपूर्ण जगाचा आणि तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारताच्या बाबतीमध्ये युवक जास्त आहेत आणि इतर देशांमध्ये युवक कमी आहेत त्यामुळे इतर अनेक देशांना आपण आपल्या भारतातील युवक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा सर्व्हिसेस देऊ शकणार आहेत त्या डिजिटल टेक्नॉलॉजी माध्यमातून आता आपण कुठेही राहून आपण आपली सेवा देऊ शकतो आता पण बघा ना ताई अमेरिकेमध्ये तुम्ही तिथे आहात मी इकडे आहे आणि मी एक वेगळ्या प्रकारे तुमच्याशी संवाद साधतोय वेगळ्या प्रकारची सर्व्हिस असं सगळी देवाणघेवाण आपण करू शकणार आहोत तर त्यामुळे हे लागणार आहे तुम्ही पदवीचं शिक्षण जे घेताय त्याच्याबरोबर म्हणजे आता तुम्ही एखादी डिग्री बीकॉम झाला बीएससी घेतली आणि मग तुम्ही दुबईला गेलात आणि दुबईला गेल्यानंतर तिथे जर नुसतं पदवीधर असेल आणि तुमच्याकडे जर वेगळी स्किल्स असतील तर पदवीधर जर व्यक्तीला कमी पगार मिळतो परंतु ज्याच्याकडे एक वेगळं स्किल आहे अकाउंटिंग स्किल चांगलं आहे टॅली चांगलं जमतंय प्रभावीपणे तर त्या व्यक्तीला चलनामध्ये पगार हा निश्चित जास्त मिळतो तुम्ही 12वी पास झाला असाल आणि तुम्हाला माहितीये का की दिराम हे दुबईचं जसं आपण रुपया म्हणतो की नाही तसं त्यांचं दिराम मध्ये युनिट आहे तर तिथे तुम्ही गेल्यानंतर वेगळ्या देशांमध्ये तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने स्किल्ड असाल तर तुम्हाला त्यात बाकीची डिटेल्स मी माहिती देत नाही तो दिलेली आहे तुम्हाला की कसं तुमचं अर्थार्जनामध्ये बदल होतो इथं उदाहरणासहित दिलेलं आहे तुम्हाला समोर मला वाचता येत असेल तर की नॉर्मल व्यक्तीला आणि तो जो स्किल्ड व्यक्ती असेल आणि ते स्किल कुठल्या प्रकारचं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जास्त प्रकारचं अर्थार्जन त्याला मिळतं म्हणून स्किल महत्वाचं आहे स्किल्ड व्यक्ती जितकी असेल तेवढं त्याला अर्थार्जनाची संधी खूप मोठी आणि तुम्हाला सगळ्यांना पैसे कमवण्याची इच्छा आहे ना मग तुम्हाला तो वेगळं स्किल प्राप्त करणं आवश्यक आहे तर काही उपयोगी स्किल्स बद्दल होतं गुगल लेन्स म्हणून तुम्हाला माहिती का गुगल लेन्स गुगल ट्रान्सलेट कोणाला माहिती का याबाबत हो हो सर हा वापरता ना गुगल लेन्स गुगल ट्रान्सलेट हो सर व्हेरी गुड हो सर गुगल ट्रान्सफर एक छोटा व्हिडिओ प्ले होतोय का आपण बघू 2 मिनिटं गुगल ट्रान्सलेट वापरतो का तर हे गुगल लेन्स गुगल ट्रान्सलेट वापरणं त्याचा प्रभावी वापर करणं पण खूप अशा अनेक आहेत खरं तर गोष्टी आहेत मी जस्ट 2 इथं तुम्हाला सांगितल्या आता ज्या क्षेत्रात आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग देतो त्यातली काही कोर्सेसची नाव समोर येत बघा एमएससीआयटी तुमच्यापैकी कोणाचं झालेलं आहे का हो माहित आहे सर माहिती आहे पण शिक्षण घेतलंय का एमएससीआयटीचं म्हणजे बऱ्यापैकी येतो बऱ्यापैकी येतं पण तुम्हाला माहिती आहे का की एमएससीआयटीचं प्रमाणपत्र शासनामध्ये कुठेही तुम्हाला जॉब हवा असेल तर त्यांनी ते कंपल्सरी केलेलं आहे आणि एमएससीआयटी मध्ये इरा नाव आहे इरा म्हणजे इ लर्निंग रिव्होल्यूशन फॉर ऑल कळलं का
तर ई लर्निंग रिव्हॉल्युशन म्हणजे ही क्रांती आहे ई लर्निंग ची. कम्प्युटरच्या माध्यमातून ई लर्निंगच्या माध्यमातून शिकलं कळलं का. तर एमएससीआयटी हा या कोर्समध्ये इराच्या माध्यमातून तुम्हाला शिकता येतो आणि प्रॅक्टिकली नॉलेज तुम्ही छान ते घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला एमएस ऑफिस वर्ड एक्सेल पॉवरपॉईंट आणि जवळजवळ 500 पेक्षा जास्त स्किल्स आहेत ती तुम्हाला शिकता येतात. क्लिकचे कोर्सेस आहेत ज्यावेळेला एकेका गोष्टीकडे आपण थोडं डिटेल्स मध्ये जाऊया. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोर्स आहे. 500 पेक्षा जास्त वेगवेगळे डिजिटल स्किल्स जसं मग मी गुगल लेन्स आणि दोन दाखवले की नाही असे 500 पेक्षा जास्त. संगणकाबाबत सखोल प्रशिक्षण आणि एमएसबीटी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या माध्यमातून तुम्हाला याचं प्रमाणपत्र मिळतं आणि ते ग्राह्य आहे कुठेही सरकारी निम सरकारी जॉब मध्ये तुम्ही गेलात तर एमएससीआयटीचं प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी दाखवावं लागतं. त्यामुळे ते महत्वाचं आहे आणि त्यातनं तुमचा आत्मविश्वास पण वाढतो आणि नॉलेज ते तुम्ही वापरू शकता. एमकेसीएल एमएससीआयटीचे एमकेसीचे क्लिकचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्या क्लिक कोर्सेसमध्ये कोणकोणते आहेत तर एमकेसीएल आणि वायसीएमयू वायसीएमयू म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून आणि हे दुबईमध्ये पण एमकेसीएलचं हे प्रशिक्षण केंद्र आहे. मी स्वतः तिथे जाऊन आलेलो आहे. आता जॉब रिलेटेड साठी म्हणजे ज्यांना जॉब रेडीनेस प्रोग्राम असं म्हणतो आपण की मी ते कोर्सेस केल्यानंतर मला लगेच जॉब साठी मी तयार आहे असे कोर्सेस कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये क्लिक आयटी म्हणून आहे. एमएससीआयटी सारखंच पॅरलल क्लिक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. क्लिक इंग्लिश इंग्लिश छान बोलता आलं तुम्हाला तर निश्चित तुम्हाला जॉबच्या संधी जास्त आहे. क्लिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्वतःचा व्यक्तिमत्व विकासासाठीचा एक सेपरेट प्रोग्राम क्लिकचा आहे. डिजिटल क्षेत्रातले विविध स्किल्स क्लिक आयटी मधनं इंग्लिश मधनं बोलणं आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकास हे याच्यामध्ये घेतलं जातं. त्याचबरोबर एक क्लिकची वेबसाईट आहे. वेगवेगळे डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत असे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत ना तुम्हाला शिकता येत. एक्लिकच्या कोर्सेसची वेबसाईट ओपन झालेली एक मिनिट. या कोर्सेस विषयीची माहिती काय आली का तुम्हाला? अच्छा एकच मिनिट. या प्रेझेंटेशन मधनं एक मिनिट. हॅलो. हा सर ऐकू येत आहे. येत आहे ना सर. एक मिनिट थोडं प्रेझेंटेशन. हा एक मिनिट बोला. काही प्रश्न आहे का? हा मीन टाइम प्रश्न असतील तर विचारा. विचारा आवश्यक आहे. आता जे काही मी दाखवलं त्यामध्ये काही प्रश्न आहेत का तुम्हाला? काय समजलंय किंवा काही प्रश्न आहेत का? हे जे तुम्ही लिहून पाहिजे असं म्हणताय ते मी शेअर करतो तुम्हाला सगळ्यांना प्रेझेंटेशन. तुम्ही ते लिहून घेऊ शकाल. पण स्किल डेव्हलपमेंट कसं महत्वाचं आहे कळालं का सगळ्यांना? त्या संदर्भात काही प्रश्न आहेत का? हॅलो सर. मला एक प्रश्न आहे. बोल. टेक्निकल म्हणजे काय आणि टेक्निकलचे फायदे काय आहेत? टेक्निकल का? हो. हा स्किल्स मध्ये टेक्निकल स्किल्स म्हणजे काय काय येतात? तर मेनली त्यामध्ये आयटी स्किल येतात, इंजिनिअरिंग स्किल्स येतात आणि टेक्निक बेसिकली आजच्या युगामध्ये टेक्निकल स्किल्स तुम्हाला असतील वेगवेगळी. आता बघा ना की कम्प्युटरवरती प्रेझेंटेशन करणं मलाही काही काही करताना आता हे झूम वरती मी पहिला बऱ्यापैकी मी गुगल मीट वापरतो, झूम कमी वापरतो. असे अनेक आहेत, मायक्रोसॉफ्ट मीट आहे, बरेच आहेत. पण त्यातलं नॉलेज जर आपल्याला कमी असेल तर आपल्याला ते त्या पद्धतीनं सरावानी ते आत्मसात करता येतं. पण ते जर आत्मसात केलं आपण टेक्निकली तर आपण स्मार्टली त्या गोष्टींवरती आरूढ होऊ शकतो. नवीन नवीन गोष्टी आपण छान पद्धतीने आत्मविश्वासाने शेअर करू शकतो. मग टेक्निकल स्किल्स ही अत्यंत महत्वाची आहेत आणि ती स्किल्स जर तुम्ही आत्मसात केली तर तुम्ही स्मार्टली अनेक लिलया पेलू शकता आणि साहजिकच
तुम्ही स्मार्टली अनेक गोष्टी केल्या की तुमचं अर्थार्जन पण वाढतं आणि आत्मविश्वास वाढतो. कळालं का? अजून काही प्रश्न आहे का? हो सर. डेव्हलपमेंट म्हणजे काय? डेव्हलपमेंट म्हणजे आता कोण सांगेल तुमच्या पैकी? बरं, छान प्रश्न आहे. विचारलाय डेव्हलपमेंट म्हणजे काय, तुम्ही असलेल्यापैकी कोण सांगेल तिथे? म्हणजे प्रगतीकडे. डेव्हलपमेंटचा अर्थ प्रगती. बरोबर आहे की? म्हणजे प्रगती केव्हा होते त्याच्यामध्ये आपण प्रगती केव्हा होते ज्यावेळेस आपण त्यामध्ये तरबेज होतो. डेव्हलपमेंट म्हणजे काय? वाढ, प्रगती. अजून काही प्रश्न आहे कोणाला? आता जॉब रेडीनेस प्रोग्राम आपण बघितले बरोबर. आता डिजिटल जॉब रेडीनेस मध्ये डिजिटल फ्रीलान्सिंग म्हणून आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे काय माहिती आहे का? फ्रीलान्सिंग म्हणजे काय माहिती आहे का? फ्रीलान्सिंगचा अर्थ कोणाला माहिती आहे का? हॅलो. फ्रीलान्सिंग करिअर म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीनं घर बसल्या तुम्ही अनेक काम मिळवू शकता, अर्थार्जन करू शकता. त्याला फ्रीलान्सिंग असं म्हणतात. फ्रीलान्सिंगचा एक सेपरेट प्रोग्राम आहे. क्लिक स्मार्ट टीचरचा पण एक प्रोग्राम आहे डिजिटल. आणि क्लिक आर्ट टीचर, आर्ट्स बाबतचा पण एक प्रोग्राम आहे. आता याच्याच बरोबर अकाउंटिंग साठीचे तीन कोर्सेस आहेत वेगवेगळे. अकाउंटिंग सगळ्यांना माहिती आहे ना? हो. मग त्यामध्ये क्लिक टॅली नाव सगळ्यांनी ऐकलं असेल कदाचित. हो सर. त्यामध्ये टॅली प्राइम म्हणून एक प्रोग्राम आहे जीएसटी बाबतचा. टॅली ऍडव्हान्स टॅली म्हणून आहे. आणि टॅली त्याचबरोबर एक्सेल पण आहे, ऍडव्हान्स एक्सेल. हे सगळे अकाउंटिंग साठीचे प्रोग्राम आहेत. त्याच्यामध्ये काय काय जीएसटी बद्दलचं माहिती प्रावीण्य मिळतं, टॅली बद्दलचं प्रावीण्य मिळतं ते त्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलेलं आहे. त्याचं डिजिटल आर्ट साठी तीन कोर्सेस आहेत. एमकेसीएल ऑटोकॅड. ऑटोकॅड नाव ऐकलंय का? नाही. ऑटोकॅड हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे आहेत ना, पूर्वी जे ड्रॉइंग काढायचे ते हाताने काढायचे. म्हणजे जसं कम्प्युटर्स आले, जे ड्रॉइंग हाताने काढायला दिवसांपेक्षा जास्त वेळ लागेल ते अगदी काही मिनिटांमध्ये कम्प्युटरच्या माध्यमातून फार परफेक्ट करता येतं. प्रत्येक सिव्हिल इंजिनियर, कुठला इंजिनियर, त्याला ऑटोकॅड शिकावंच लागतं. जसं अकाउंटंट बीकॉम मुलाला टॅली शिकणं मस्ट आहे, तसं कुठल्याही इंजिनियर मुलाला त्याला ऑटोकॅड आलं पाहिजे. कारण त्यातनं तो ते ड्रॉइंग सगळं काढू शकतो. ते ऑटोकॅड त्याचा कोर्स आहे. थ्री डी मॉडेलिंगचा प्रोग्राम आहे. थ्री डी टेक्स्चर. थ्री डी म्हणजे थ्री डायमेन्शनल. आणि त्याच्यामध्ये काय काय तर ते खाली ह्या सगळ्या तुम्हाला दिलेलं आहे. थ्री डी मध्ये काय काय आहे ते. डिझायनिंगचे काही सात कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये डीटीपी नाव ऐकलं असेल, डेस्कटॉप पब्लिकेशन. त्याच्यामध्ये जे आपण आता वेगवेगळी वर्तमानपत्रे बघतो, मासिक डिझायनिंग सगळं होतं ते, तर त्याच्यामध्ये कोरल ड्रॉ आहे. डीटीपी मध्ये अडॉब्स फोटोशॉप आहे. ही सगळी वेगवेगळी डीटीपीतली कोर्सेस आहेत. त्यामध्ये वेब डिझायनिंग, वेबसाईट्स असतात ना वेगवेगळ्या, त्या बनवणं, ग्राफिक्स डिझायनिंग आणि कंटेंट इलस्ट्रेटर म्हणून आहे. तर हे सगळे वेगवेगळे कोर्सेस एमकेसीएलचे उपलब्ध आहेत. त्याचे वेगवेगळे सिलेबसेस आहेत. आणि त्यात जर तुम्ही ते ट्रेनिंग घेतलं, ज्याला आवड आहे, आता कोणाला डिझायनिंग मधली आवड आहे, कोणाला ज्या ज्या गोष्टींमधली आवड आहे, ते कोर्सेस जर तुम्ही केले तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रकारच्या जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. तर प्रोग्रामिंग, त्यामध्ये सी प्रोग्रामिंग नाव तुम्ही ऐकलंय का? सी प्रोग्रामिंग कम्प्युटरमध्ये जी मुलं कम्प्युटर इंजिनिअरिंग करायला जातात ना, त्यांना सी हा पाया आहे. सी प्रोग्रामिंग शिकावं लागतं. सी यामध्ये सी प्लस प्लस म्हणून पुढे येत. नंतर जसं हे प्रोग्रामिंग कोडिंग रिलेटेड कोर्सेस आहेत, तसं मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत. रिटेल मॅनेजमेंट,
शॉपिंग मॉल्स वगैरे तुम्ही बघितलेत ना वेगवेगळे, माहिती का शॉपिंग मॉल्स असतात सगळं मॅनेजमेंट रिटेल मॅनेजमेंट म्हटलं जात. नंतर बी एफ एस आय म्हणजे बँकिंग फायनान्सच्या रिलेटेडचा प्रोग्राम आहे, पूर्ण बँकेमध्ये काम करायला आवडतं ना तर तो प्रोग्राम महत्वाचा आहे. हे आपण नंतर वेब डिझायनिंग ग्राफिकल डिझायनिंग द न्यू कॉलर्स जॉब असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता आयओटी स्क्रॅच प्रोग्रामिंग, नंतर आयओटी, आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. आता सगळं आयओटी इंटरनेट ऑफ थिंग्सच्या बेस्ड आहे सगळं, नेट बद्दलची सगळी माहिती घेणारे कोर्सेस, त्याच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी कशी बनवायची, सायबर सिक्युरिटीचा प्रोग्राम, कारण सायबर सिक्युरिटी तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे आयओटी मध्ये कसं की घर बसल्या बसल्या तुम्हाला घरातील फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन इत्यादी गोष्टी जगातून कुठूनही तुम्ही ऑपरेट करू शकता कंट्रोलिंगच्या माध्यमातून. म्हणजे घरातला टीव्ही इथं बसून तुम्ही ऑपरेट करू शकता, घरातलं काय मिक्सर ऑपरेट, अनेक गोष्टी. तर हे आयओटी, ह्याला आयओटी म्हणतात, रिमोट ऑपरेटिंग. जसं आपण टीव्ही कसा रिमोट कंट्रोलने ऑपरेट करतो की नाही, किंवा आता शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला माहित असेल तर पाणी केव्हाही येतं, मग तुम्हाला पहाटे मोटर चालू करावी लागते, बंद करावी लागते, तर तिथं जाऊन करायची गरज नाही, तुमच्या मोबाईलवर तुम्ही मोटर चालू बंद करू शकता. हे जे आहे ते आयओटी बेस सगळं आहे. ते व्हाइट कलर जॉब, न्यू कलर जॉब असं म्हटलेलं आहे, की ज्यामध्ये ट्रेनिंग तुम्ही आयओटी मध्ये घेतलं तर तुम्ही या गोष्टी करायला शिकता. सायबर सिक्युरिटी, सध्या सिक्युरिटीला फार महत्व आहे, बँकिंग सगळं ऑनलाईन, बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे, सगळं ऑनलाईन झालेलं आहे. आणि मग बऱ्याच वेळा याच्यामध्ये सिक्युरिटीचा प्रश्न येतो, आणि सायबर क्राईम, अगदी बरोबर. मग त्याच्या बाबतीमधला कोर्स आहे की जो तुम्ही शिकल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, सुरक्षित राहू शकता. जसं हे आयटी मधलं मी सांगितलं, तसंच हे जावेद हविकचे वेगवेगळे कोर्सेस आमच्याकडे हेअरचे, आणि आज खूप विद्यार्थ्यांना सगळ्यांना आपण छान दिसावं असं वाटतं, आपली हेअरस्टाईल चांगली असावी, बरोबर आहे की नाही? सगळ्यांना आपला लुक अनेकांचं लक्ष आहे. असं म्हणतात की मुलं भारतीय किंवा प्रत्येक जण जास्त खर्च कपडे कसं दिसणं याकडे आजकाल लोक खूप खर्च करायला लागले पूर्वीपेक्षा, आणि त्यामुळे या बिझनेसेसना खूप संधी आहेत. त्यामध्ये ब्युटी पार्लर आहे, 24 वीक्सचा इंटेन्सिव्ह कोर्स आहे, 12 वीकचा कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे, वेगवेगळे क्रॅश कोर्सेस पण आपण त्यामध्ये देतो ब्युटी पार्लर, आणि खूप छान अर्थार्जन या दोन्ही याच्यामध्ये विद्यार्थी करतात. MSSS मार्फत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे काही कोर्सेस आहेत त्याच्यामधले, त्याच्यामध्ये स्विंग मशीन आहे, टेलर ऑपरेटर आहे, ब्युटी थेरपिस्ट अँड ऍडव्हान्स प्रोग्राम्स आहेत. थँक्यू. मी बऱ्यापैकी प्रेझेंटेशन, पण आपली वेळ पण संपत आलेली आहे, बऱ्यापैकी प्रोग्राम जी मी प्रेझेंटेशनची मी गोष्ट सगळ्यांना एक्सप्लेन केली. आता हे जे काही प्रेझेंटेशन मी केलं याच्यामधून काय सांगितलं तुम्हाला, तर कोणकोणते कोर्सेस आहेत, स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय, कसं, हे प्रेझेंटेशन सगळं मी शेअर करेन, पाठवून देईन तुम्हाला, तुमच्या इथे तुम्हाला वापरता येईल, बघता येईल, कळालं का? हो सर, ठीक आहे. तर वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती मी सांगितलेली आहे, तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ते हळूहळू वयानुसार तुम्ही एक एक गोष्ट करायचा प्रयत्न. सगळंच शिकलं पाहिजे का? बिलकुल नाही. एक दोन गोष्ट काय होतं नॉर्मली माहिती का, मी असं बघतो की शिकत जातात मुलं आणि शिकलेलं वापर नाही करत, आणि वापर नाही केला शिक्षण जे काही आपण केलंय त्याचा, तर शिकलेलं पण आपण विसरून जातो. किंवा काही काही जण खूप शिकतात, डॉक्टरेट होतात तरी जॉब करत नाही, कारण जे आपण शिकलो ते वापरलं पाहिजे. त्यामुळे आता मी भरपूर कोर्सेसची नावं सांगितली, तुम्ही सगळे केले पाहिजेत का? तर बिलकुल नाही. तुमच्या आवडीचे 2-3 करावे, आणि ते केल्यानंतर त्याचा वापर करायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि त्याची त्यातनं आपण काय नवनिर्मिती करू शकतो, काय सेवा देऊ शकतो, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. नुसतं शिकत बसायचा ही काही उपयोग नाही, शिकलेलं आपल्याला वापरता आलं पाहिजे, त्याच्यातनं नवनिर्मिती करता आली पाहिजे, काही सेवा देता आली पाहिजे, आणि त्यातनं आनंद घेता आला पाहिजे ना, अर्थार्जन पण करता आलं पाहिजे. पटलंय का तुम्हाला हे मी सांगितलेलं? हो सर. तर या पद्धतीने तुम्ही गेला ना एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवायला लागला की मग तुम्हाला त्या स्किल मध्ये तुमचं स्किल डेव्हलप झालं, आणि मग तुम्ही छान पद्धतीनं
सेवा देऊन अर्थ शेवटी सेवा देणं फार महत्वाचं आहे. सेवा शब्दाला फार व्हॅल्यू आहे. जोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीची सेवा देत नाही तोपर्यंत तुम्हाला अर्थार्जन नाही. कळलं का? तर मला वाटतं ह्या स्किल डेव्हलपमेंट बद्दल मी तसं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपली वेळ पण संपत आलेली आहे. तर शेवटचे काही प्रश्न असतील तर विचारूयात. हा बोला. हा आता ह्याचे क्वालिफिकेशन विचार तेजस. नाही म्हणतो तो. नाही ताई. क्वालिफिकेशन काय बरं सर? म्हणजे एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटी एमकेसीएलच्या कुठल्याही कुठल्याच प्रोग्रामला ह्या तशी फार काही. मी माझ्या मुलांनी मला आठवतंय पहिलीच असताना एमएसआयटी केलं होतं. 2002-03 सालची गोष्ट आहे. पहिलीच असताना असतोय कुठल्याही कोर्सला एलिजिबिलिटी. एमकेसीएलचा बहुतेक प्रोग्राम कुठल्याही एलिजिबिलिटी असं काही नाही. शिकण्याची इच्छा पाहिजे आणि ते मनापासून केलं पाहिजे. मग तो कुठल्या असं पर्टिक्युलर एलिजिबिलिटीचा काही प्रकार नाहीये. पण साधारण आता तुम्हाला ऍडव्हान्स एक्सेल शिकायचं तर किमान 10वी 12वी झालं पाहिजे. कारण एमएसआयटी ला तुम्ही अगोदर करू शकता पण ऍडव्हान्स एक्सेल शिकताना तुम्ही त्यातलं ऍडव्हान्स नॉलेज घेता. ते थोडंसं टफ आहे काही गोष्टी प्रॅक्टिकली करणं. मग तुमची थोडी बौद्धिक क्षमता वाढलेली पाहिजे. साधारण आम्ही म्हणतो की बेसिक काही कोर्सेसला 3री 4थी 5वी पासून करू शकता. क्लिक इंग्लिश आहे, डिझायनिंगचे काही आहे. पण थोडं ऍडव्हान्स लेवल त्यात टॅलीमध्ये 3 आहेत बघा. ऍडव्हान्स लेवल करायची असेल तर साधारण तुमची मॅच्युरिटी आली पाहिजे आणि जे काही तुम्ही पहिलं शिकलाय त्याच्यामध्ये तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. काही केसेस असे आहेत की टॅली बेसिक केलं, 10वी झालेला मुलगा आहे, त्यातनं तरबेज केलं, त्यातनं त्यांनी प्रॅक्टिस केली, मग नंतर त्यांनी टॅली ऍडव्हान्स केलं, मग त्यांनी पुढचं टॅली अजून जीआरपी केलं आणि मग आता खरं तर ग्रॅज्युएशन नंतर ते करायला पाहिजे. परंतु त्यांनी स्वतः त्यात प्रावीण्य मिळवलं, काम केलं त्याच्यामध्ये आणि मग 90 पुढचं नॉलेज तो घेत गेला. तर एकानंतर दुसरी स्टेप आपल्याला आपल्या अनुभवातनं पुढे घेता येते. असं पर्टिक्युलर हे झालंच पाहिजे, 10वी झालं असेल तरच ते करता येईल असं नाही. आणि जे काही दोन विषय आपण तरी बोलणार होतो, एक तर होता की साधारण स्टडी टेक्निक की मुलांनी अभ्यास कसा करावा, कसं नॉलेज घ्यावं, आणि दुसरा हा स्किल डेव्हलपमेंटचा होता की मुलांनी हे जमलं पाहिजे. हे दोन्ही विषय साधारण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून तुम्हाला जर काही वेगळं, आता टाइमही आपला संपत आलाय, पण काही मुलांचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला अजून काही वेगळं हवं असेल तर मला सांगायला आवडेल. मुलांना सर मला एक प्रश्न विचारायचा होता. साधारण म्हणजे आता आपण म्हणालात की 2 किंवा 3 स्किल अक्वायर करायला हवीत प्रत्येकाने, तर साधारण एक स्किल अक्वायर मला करायचं असेल तर त्याच्यासाठी मला खर्च किती येतो? अच्छा, आता एमकेसीएलचे सगळे प्रोग्राम मे स्किलचे दाखवले. साधारण फक्त 4000 रुपये आता फी एमकेसीएलची प्रत्येक प्रोग्रामला. आता क्लिकचे मी जेवढे म्हणून प्रोग्राम सगळे दाखवले त्या सगळ्यांना आता 4000 रुपयाची फी आहे. फक्त एक स्किलचा अक्वायर मनापासून 4000 रुपीज मध्ये तुम्ही ते करू शकता. आणि त्यातली पुढची लेवल प्रत्येक प्रोग्राम 4000 रुपीजचा आहे. आता तुम्ही जावेद हबीब कडे गेलात तर जावेद हबीबची फी थोडी जास्त आहे. किंवा फॅशन डिझायनिंगचा प्रोग्राम आहे त्याची फी थोडी जास्त आहे. आता तुम्ही अर्थार्जन सांगा म्हणजे ह्यांना कपॅसिटी टू अर्न हे जे कोर्सेस केल्यानंतर कॅन यू गिव्ह सम एस्टिमेट म्हणजे मुलांना किती पैसे कमवू शकतात महिन्याला? वेगवेगळं आहे. जसं एमएसआयटीच्या बाबतीमध्ये माझे अनेक विद्यार्थी एमएसआयटी केल्यानंतर 8 ते 10000 रुपयाचा जॉब करायला सुरुवातीला घेतात. पण नंतर तिथं तरबेज झाले की ती त्यांचं पेमेंट कसं असतं की जसं मी नेहमी म्हणतो की तुम्ही ड्रायव्हर झाला तर ड्रायव्हर नवखा असला काय त्याचा 35 वर्षाचा अनुभव असला काय पेमेंटमध्ये काही जास्त फरक नसतो. परंतु तसं इथल्या स्किल्स मध्ये नाही. एखादं तुम्ही ऑफिसमध्ये काम करायला लागलात स्किल तर तिथं जसं तुमचा अनुभव वाढेल तुम्ही तेवढे मॅच्युअर होता आणि तुमचा पगार हा हळूहळू वाढत राहतो, तुमची लेवल पण वाढत राहते. टेक्निकल स्किल्स किंवा टेक्निकल ह्याच्या गोष्टी शिकण्यामध्ये हाच फायदा असतो की तुम्ही त्याच्यात जितका अनुभव घ्याल तरबेज व्हाल तसं. साधारण सगळे एमकेसीएलचे प्रोग्राम नंतर तुम्हाला 8 ते 10000 रुपये सुरुवातीला सॅलरी मिळते. आणि तुम्ही जर मनापासून काम करत गेलात, त्यात डेव्हलपमेंट करत गेलात तर ती हळूहळू सॅलरी वाढत जात. किंवा अनेक जण बिझनेस पण करू शकतात. सर माझा पुढचा प्रश्न त्याच संदर्भात विचारायचा होता. पहिली गोष्ट तर म्हणजे हे जे काही स्किल्स आहेत ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की ह्या स्किल्सचा
मी म्हणजे जर ग्रामीण भागात राहणारा विद्यार्थी असेल तर त्याला कितपत फायदा होतो, किंवा ग्रामीण भागासाठी काही वेगळे कोर्सेस असतात का, कि तिथली रिक्वायरमेंट वेगळी असते का? नाही, आता हे जे सगळे कोर्सेस आहेत त्याचा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होतो. मी ग्रामीण भागामध्ये शिकवतो, माझे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये पण आता जसं डीटीपी शॉप्स आहेत, फोटोशॉप शॉप्स आहेत, किंवा स्वतः पण तो स्वतःचा उद्योग पण उभा राहू शकतो. आणि स्वतःचा उद्योग उभारायचा असेल तर म्हणजे संस्थेमार्फत मुलांना मार्गदर्शन मिळतं का ते करण्यासाठी? 100% मिळतं उद्योजक उभा करायला. अगदी आता बघा, अनेक जण छोटे मोठे नेते आपापले वेगवेगळे डिझाईन बनवतात, मुलं मोबाईल वरती सुद्धा 50 रुपये 100 रुपये 200 रुपयाला डिझाईन बनवून देतात वेगवेगळे आणि चांगलं अर्थार्जन करतात. हे प्रत्येकाचं स्किल आहे अगेन त्याच्यामध्ये, आणि मेहनत घ्यावी लागते सुरुवातीला. सुरुवातीचे पैसे अर्न करायला मेहनत घ्यावी लागते, मग तुम्ही डेव्हलप ते जर तयार झालात तुम्ही हळूहळू पुढे मग ते सोपं होत जात. आणि हे सगळ्यामधनं तुम्ही स्वतः अर्थ स्वतःच्या बिझनेस पण उभा करू शकता, सर्व्हिसेस देऊन पण पैसे कमवू शकता. 2 & 3 शुभम म्यूट करा तुम्ही स्वतःला. अजून काही कोण विचारायचंय का? हा, आपण आता एक शेवटचे 1 किंवा 2 प्रश्न घेऊया आणि मग आपण हे बंद करूयात. म्हणजे मुला हा हा 10 म्हणजे तुमचे 9:30 वाजले हो की नाही? तर अजून 1-2 प्रश्न आहेत का तुम्हाला? आपण एक शेवटचे 2 प्रश्न घेऊया. मुलांना काही प्रश्न आहेत का? नाही मॅडम. भूक लाग संपली का? जेवण जेवण करून बसलाय, झोप लागली. हो ना, झोपले नाहीयेत ना? हा नाही. आवडलं का तुम्हाला हे सगळं सांगितलं? तुम्ही वापरा जे जे मी सांगितलेल्या गोष्टी, आणि प्रेझेंटेशन मी पाठवून देईन, तेही तुम्ही वेगवेगळं काय तुम्हाला जे लिहून घ्यायचं असेल त्यात लिहून घेऊ शकता. आणि हे जे हे क्लिकचे जे मी म्हणताय ना, हे रिमोट वरून करू शकतात का हे कोर्सेस? रिमोट वरून पण करू शकतात. हा, नो नीड टू गो म्हणजे फॅसिलिटी मध्ये. आणि हेअर कटिंगच वगैरे त्याचे उत्पन्न रिमोट नाही, कारण ते प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे येऊनच करावं लागणार. हेअर कटिंगच असेल, ब्युटी पार्लर असेल, किंवा फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस असतील, इंटिरियर डिझायनिंग पण आहे. म्हणजे फार महत्वाची माहिती आहे ही मुलांना, अगदी नवीन शिकायला मिळालेलं थोडंफार. आणि म्हणजे शिक्षण तर आहेच आहे, पण हे जे स्किल डेव्हलपमेंट आहे अगदी, आणि तोच आमचा उद्देश आहे हे वेबिनार मधून करण्याचं, की असं हे वर्ल्ड ओपन केलं पाहिजे ह्यांना की काय काय आहे बाहेर. एक्सप्लोरिंग वृत्ती, जसं एक 2 उदाहरणं पटकन मला द्यायला आवडतील. एक तर जसं आता पुण्यामध्ये मी आहे की बहुतेक जण दोघं काम करतात. आता भाज्या निवडायला वेळ नसतो, तर भाज्या निवडलेल्या पॅकिंग करणं आणि विकणं असं चांगला बिझनेस म्हणजे स्किल आहे का? त्यामध्ये फक्त पॅक करणं, नेऊन देणं म्हणजे चांगलं अर्थार्जन करतात. हो, हा एक मला सांगायला आवडेल. दुसरंही मला आवडेल की हे आपण तर टीव्हीवरती जाहिराती बघतो वेगवेगळ्या, आणि हे मोठमोठ्या कंपन्या जाहिरातींना खूप पैसे पे करत असतात. तर एकाने काय केलंय की त्यांनी ज्या जाहिराती दिलेल्या आहेत त्या बरोबर दाखवल्या जातात की नाही, काही चूक होते का नाही बघून त्याचं मॉनिटरिंग करणं त्याची कंपनी, आणि ते नुसतं जाहिराती बघणं, बरोबर डिलिव्हर झाल्या का, आवाज बरोबर होता का, त्याप्रमाणे पेशंटांपर्यंत पोहोचल्या का, म्हणजे काय वेगळा बिझनेस उभारवू शकतो. अशा अनेक आहेत खरं उदाहरणं वेगवेगळी, पण सांगण्याचा मुद्दा काय करण्याची इच्छा पाहिजे वेगवेगळं, आणि काहीतरी वेगळं करून किंवा हे करून मला उत्तम सेवा देता आली पाहिजे की ज्याची आत्ता गरज आहे. आणि वेगवेगळी गरज ही बदलत राहते सगळ्या गोष्टी. कुठल्या गोष्टीची गरज केव्हा येईल काही, म्हणजे इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, व्हिच इज मोस्ट पॉवरफुल थिंग, सर्वात पॉवरफुल कोण आहे सध्या ज्यामध्ये त्याच्यामध्ये, तर द आयडिया हुज टाइम हॅज कम. आता 30-35 वर्षापूर्वी कोणाला वाटलं होतं की ब्युटी पार्लरचे एवढे कोर्सेस चालतील, एवढी ब्युटी पार्लर चालतील, बिलकुल नव्हतं वाटत 30 वर्षापूर्वी. आता ती इतकं लुकिंग कडे एवढं लक्ष आहे. हेअरचं मला वाटले नव्हतं की इंजिनिअरिंग मुलं सुद्धा हेअर मध्ये चांगला प्रमाणे, इंजिनिअर मध्ये जेवढा पगार मिळत नाही तेवढे हेअर कटिंग मध्ये मुलं पगार मिळत, कारण त्याची गरज आहे. द आयडिया हुज टाइम हॅज कम असं काय जे बदलत, जी नवीन लाट काही वेगवेगळी येत राहते, आणि त्याच्यावर तुम्हाला आरूढ होता आलं पाहिजे, ते शिकता आलं पाहिजे आनंदाने, त्याच्यामध्ये तुम्हाला सेवा, शेवटी कष्ट करणं, प्रामाणिक सेवा देणं, सेवाभावाने ते करणं, तर तुम्ही छान पद्धतीनं, आणि त्याची गरज आहे आज समाजाला उत्तम सेवा देण्याची कुठलंही क्षेत्र असो, तर तुम्ही छान पद्धतीनं अर्थार्जन आणि
ताट मानेन पुढे जाऊ शकता, अभिमानाने पुढे येऊ शकता. आता मी एकाशी बोलत होते, ते म्हणे की आता बऱ्याच सिटीज मध्ये ना एल्डरली पेरेंट्स, एल्डरली लोक एकत्र, म्हणजे मुलं कामाच्या निमित्ताने इकडे तिकडे गेलेली, तर असे पण जॉब्स खूप आहेत हॉस्पिटलमध्ये, जस्ट अटेंडंट, केअर अटेंडंट. आणि हा, आणि त्याच्यातून ही मुलं अर्थार्जन करून त्यांची शिक्षण चालू ठेवू शकतात. हो निश्चितच. मी जस्ट उदाहरण देतो यावरून, आमच्याकडे 2009-10 ची गोष्ट आहे, संदीप त्रिकोंडे नावाचा मुलगा होता आणि तो वृद्ध सेवा करायला, असं आमच्याकडे वृद्ध सेवा आमच्याकडे कामच आहे, म्हणजे आम्ही आमच्याकडे अटेंडंट, वृद्ध सेवा म्हणजे काय, जाऊन त्यांना मदत करणं, वाचून दाखवणं तास दोन तास, त्यांना फिरवून आणणं त्या वृद्ध दाम्पत्याला किंवा, तर एक पीडी कारखानीस म्हणून होते आणि त्यांना त्या विद्यार्थ्यांनी इतकी छान सेवा दिली, ते खूप खुश झाले आणि मग ते आमच्याकडे आले की अरे तू हा मुलगा कुठून येतो, समितीमधून येतो, ते म्हणे तुमचं हॉस्टेल बघू, तू इतकी छान मला सेवा दिली छान, ते सगळं बघितलं आणि त्यांना ते एवढं आवडलं आमचं हॉस्टेल आणि सगळ्या गोष्टी, तर ते म्हणले किती मुलं राहत आहेत, तर आमच्या निर्मलाताई पुरंदरे आमच्या कार्यकारी विश्वस्त होत्या त्यावेळेस, त्या म्हणले की आता आमच्याकडे आहेत, म्हणजे अजून 250 मुलांची सोय करा, मी तुम्हाला किती 250 मुलांची सोय करायला किती बांधायला लागतील खोल्या, किती खर्च येईल, तर 2009 साली त्यांनी आम्हाला 1.5-2 crore रुपये दिले आणि 150-200 मुलांची सोय झाली. कशावरनं झालंय, तर त्या संदीप त्रिकोंडे नावाच्या मुलांनी छान सेवा त्या वृद्धांना दिली आणि त्यांनी ते म्हटले की मी जाण्याच्या आत एका वर्षात तुम्ही हॉस्टेल बांधून द्या, आम्ही ते बांधलं आणि त्यांच्या हस्ते ओपनिंग केलं आणि पुढच्या 1-2 महिन्यात ते स्वर्गवासी झाले. ते काय करू शकतं, म्हणजे अगदी आमच्याकडे ज्वलंत उदाहरण आहे वृद्ध सेवेमधलं, आणि आज 150-200 मुलांची त्यामुळे सोय वाढली आहे. पीडी कारखानीस म्हणून जे आमचं आहे गोखले रोडला, ते त्यांच्या नावानेच आम्ही ते चालू केलं. ते उदाहरण म्हणून दिलं तुम्ही ज्यावेळेस म्हटलं अटेंडंट आणि वृद्ध सेवा, आणि जी खूप गरज आहे. बरोबर, प्रसन्न होतात लोक त्या इतक्या लेवलला, इतकी छान मला सुविधा दिली. आणि असे ह्याचं एक उदाहरण दिलं, असे अनेक आहेत दाम्पत्य कार्य, मला खूपच तुम्ही एवढं छान कसं काय तुम्ही एवढं छान बोलता, एवढं छान इमोशनली आमच्याशी अटॅच होता, कारण ते संस्कार आहेत आणि ते विद्यार्थी सहाय्य समिती करतो. बरोबर बरोबर. तुम्हाला तुमचं हे प्रेझेंटेशन हे करून व्हिडिओ ऑन करता येईल का, म्हणजे आपण फार महत्वाचं होतं हे सगळं, अगदी म्हणजे इतके दिवस वाट बघितली ना, तर त्याचं अगदी काय म्हणतात ते सार्थ झाल्यासारखं झालंय. अगदी हे फार महत्वाची माहिती मुलांना पण मिळालेली आहे, त्यांच्या डोक्यामध्ये आता किडा वळवळ होईल आणि बघू मग त्याच्यामधून. अगदी मला खात्री आहे की हे सगळी माहिती त्यांना आहे, आता हे नंतर आम्हाला प्रश्न विचारतील. आम्ही जेव्हा क्लासेस वगैरे घेतो ह्या मुलांचे, मला पण थोडीफार कल्पना यायला लागली आहे, म्हणजे आता माझ्या डोक्यात पण कसं करायचं हे पण माझ्या मला पण समजायला लागले थोडस. तर आपण व्हिडिओ, मला तर हे झालेलं आहे, मुलांना तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन करा आणि सगळ्यांनी त्यांना अगदी तुमचे मी आभार मानते. मुलांना तुम्हाला कसं वाटलं? तर खूप छान होत, खूप छान वाटलं. हॅलो सर, आम्हाला खूप छान वाटलं. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचार. हा सर, आम्ही 10 नंतर इलेक्ट्रॉनिक काम करू शकतो का? हो करू शकता. 10 नंतर तुम्ही जर ते इलेक्ट्रॉनिक्सचे कोर्सेस काही काही केले, तुम्हाला मी सांगेन माहिती, तसं IoT एक प्रोग्राम आहे, मी म्हणतो 10 नंतर करता येतो, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मधल्या अनेक इतर, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये म्हणजे काय असे प्रश्न आहेत, काही इलेक्ट्रिकल काय इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन ब्रँचेस आहेत, त्यातलं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मधलं मग मोबाईल रिपेअरिंग आहे, कम्प्युटर रिपेअरिंग आहे, आम्हाला जर ती जर वायर जोडायला गेला ना ती मनात भीती वाटते. हो वाटणारच ना सुरुवातीला, तर ते नॉलेज घ्यायला लागेल, थोडं समजून घ्यायला लागेल कसं काय, पण जर तुला ती आवड असेल तर ते शिक्षण घेणं फारच चांगलं. काय तुला ते आवडतंय का? हो सर. आणि त्यासाठी मला सगळ्या प्रकारची मदत तुला संस्था करेल, मी पण करेल. हो सर. तुझी 10वी झाली का? आता परीक्षेला आहेस का? 10वीला आहे सर, परीक्षा पुढच्या महिन्यात. हा मग परीक्षा संपली की मला कॉन्टॅक्ट कर, टाइम तर्फे मी तुला मार्गदर्शन करेल त्या बाबतीमध्ये. हो सर. हा व्हेरी गुड. सगळ्यांनी टाळ्या आता आभार म्हणा आणि टाळ्या वाजवा तुम्हाला. हा
अनम्यूट करा. व्हेरी गुड. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांनी छान ऐकल्याबद्दल. फक्त एकच इच्छा आहे की सगळ्यांनी जे जे ऐकलं ते इथे सोडून देऊ नका. वापरायचा प्रयत्न करा. एकमेकांना आठवण करून द्या. आणि स्किल एज्युकेशन मध्ये काही तुम्हाला शिकायचं असेल तर केव्हाही मला फोन करा. माझा मी नंबर ताईंकडे देऊन ठेवतो. ताईंकडे नंबर आहे कळालं का? आणि तुम्ही मला फोन केला तर मी निश्चित त्याबद्दल तुम्हाला गाईड करायला आवडेल. मला पण ज्यावेळेस तुमची 10वी होईल, परीक्षा संपेल, तर मग तुम्हाला आनंद झेंडे सर तुमच्याकडे आहे, त्यांच्याकडे पण माझा नंबर आहे. हो सर, सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करायला. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. मला बोलवलं आणि छान मलाही संधी दिली. खरं ती मला संधी, मला मुलांशी बोलायला फार आवडतं. त्यामुळे तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झालाय. तुम्हाला सगळ्यांना भेटून पुन्हाही भेटू किंवा तरी. सर आम्ही तुमचे आभारी आहे, जे तुम्ही आम्हाला एवढा टाइम दिला. सर तू पण छान मनापासून ऐकलंस, खूप छान. थँक्यू. धन्यवाद. गुड नाईट सर. थँक्यू. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. मृणाल. बाय सर. बाय सर. हॅलो हॅलो मृणाल. दहावीच्या मुलांसाठी दीपकजी केसकरांनी एक मॉडेल आन्सर पेपर्सचं पुस्तक माझ्याजवळ दिलं होतं, ते मी कुरिअरला दिलेलं आहे. ते या आठवड्यामध्ये कुलकर्णी वाड्यावरती डिलिव्हर होईल. मी आनंद सरांना तसा मेसेजही केलाय. ओके. तर 10वीच्या मुलांनी ते पुस्तक आलं की त्याच्यातनं बघा वेगवेगळ्या विषयांवरच्या ज्या मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहेत बोर्डामध्ये, त्या मुलांच्या उत्तर पत्रिकांचं ते पुस्तक त्यांनी छापलेलं आहे. अच्छा अच्छा. तर उत्तरं कशी लिहावी पेपर, म्हणजे स्वच्छ छान सुवाच्य अक्षरामध्ये आणि कसं टू द पॉइंट, असं हे प्रत्येक विषयावर तुम्हाला बघता येईल मॉडेल पेपर्स. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला तुमची उत्तर पत्रिका किती चांगली करता येईल ते बघता येईल. ओ व्हेरी गुड. थँक्यू. या मुला मला सांगा मग पुस्तक मिळालं तर मुलांना. हो ताई, सांगून भेटल्यावर. हो हो. व्हेरी गुड मला. थँक्यू. गुड नाईट. वेलकम. गुड नाईट ताई. गुड नाईट ताई. तुम्हाला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड नाईट. थँक्यू. तुम्हाला शुभ सकाळ. शुभ सकाळ. हो बरोबर आहे. आणि तुम्हाला शुभ रात्र. हो ताई. थँक्यू ताई. बाय बाय. संपलं ना आता कव्हर करतो.